मी लक्ष्मण मांजरेकर सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो नास्किक चॅट शो मध्ये. आज आपल्याला लाभलेले आहेत चेंबूर मधील अजिंक्य टीमचे कर्णधार, ज्यांनी आपल्या कामगिरीच्या जीवावर असंख्य टीम मध्ये आपलं स्थान पटकावलं, पूर्ण मुंबईभर आपली ख्याती मांडली. असंख्य असे अजुबे त्यांनी केले, खूप चांगला असा परफॉर्मन्स त्यांनी पूर्ण अंडरआर्म क्रिकेटमध्ये दिला. स्वतःचं योगदान त्यांचं अंडरआर्म क्रिकेटमध्ये भरपूर राहिलेलं आहे. तर आज त्यांची जर्नी आपण ऐकणार आहोत, त्यांचा प्रवास आपण ऐकणार आहोत. तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे, तुम्ही असेच आमच्याशी जुळून राहा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच आवडीने सरांना विचारा. तर आपण सुरू करू या प्रवासाला. तर नमस्कार सर, कसे आहात तुम्ही? पहिल्यांदा क्वेश्चन तर असाच असेल. फर्स्ट क्लास चांगला आहे. फर्स्ट क्लास आहे. तर सर कसं चाललंय तुम्हाला आता आफ्टर लॉकडाऊन? तुमचं काय मत आहे, कसं वाटतंय सर तुम्हाला? कसं आहे तुमच्या आजूबाजूचा परिसर आणि कसं काय तुमचं मनोगत आहे त्याबद्दल? सर्वात प्रथम तर नाचे आभार, त्यांनी मला आमंत्रित केल्याबद्दल हा खूप खूप हा धन्यवाद सांगते. थोडा माईक की जवळ धरा ना सर, लॉकडाऊन तुमचा आवाज खूप स्लो येतोय. थोडा माईक जवळ असेल तर बरं वाटेल. अच्छा हा हा आता असं पकडून बसतो चालेल. हा चालेल ना सर, हरकत नाही, कारण आवाज थोडा कमी येत होता, हरकत नाही. ओके ओके हा एक मिनिट मी बघतो, आवाज वाढवतो. अच्छा येतो आता आवाज? हो, येतो आता, करेक्ट येतो. ओके. लॉकडाऊन म्हटलं की सगळेच घरामध्ये बंदच आहेत. बरोबर सर. लॉकडाऊन वगैरे आता तो विषय आता जास्त जर घेतला तो हेडेक असं वाढत जातो, बरोबर. त्याच्यामुळे अजून काही विचारायचं नाही. आपलं जसं चाललं तसं शेवटपर्यंत आता चालवायचं. कोरोना तर हा आता आपल्याला लाईफ टाइम ठेवायच आहे. बरोबर बरोबर. कोरोनाचे दोन हात करायलाच पाहिजे, तशी मनस्थिती आपण बाळगली पाहिजे आणि तसाच प्रवास आपला सुरुवात राहिला पाहिजे. कारण जीवनाला मरण नाही आहे सर, आपण हो म्हणजे हार्डवर्क ठेवलंच पाहिजे. आणि सर तर आपण वळूया तुमच्या क्रिकेटच्या प्रवासाकडे सर, कारण क्रिकेटचं वेड तर सगळ्यांनाच लागतं, पण क्रिकेटचं वेड सुरेश कदमला कधी लागलं, सुरेश सुरेश सरांना कधी लागलं याचा आम्हाला सर जाणून घ्यायला नक्की आवडेल. तर सर तुम्हाला कधी वेड लागला? वेळ तसं बोलायला गेलं अंटरची सुरुवात तर मी माझ्या म्हणजे बिल्डिंग मध्ये राहायचो तिथून चालू केली. तो एक शाळेचा प्रवास होता. शाळेमध्ये म्हणजे अंडर 16 ज्या कॉलनीमध्ये टुर्नामेंट होत्या तेव्हापासून मी सुरू केला तो. बरोबर. आणि बघायला गेलं तर माझं क्रिकेट जे चालू झालं ते अंडरआर्म क्रिकेट पासून, पण माझी पहिली आवड होती ती ओव्हरआर्म. अच्छा. हा आणि अंडरम हे मी जे चालू केलंय हे एक म्हणजे माझा सिनियर प्लेअर आहे प्रवीण नायर करून, त्याला बघून मी ना म्हणजे एकदम इन्स्पायर झालो होतो. तेव्हापासून मी ते माझ्या मनात राहिलं की मला ही खेळायचंच आहे करून. अच्छा, म्हणजे प्रवीण नायरला बघून तुम्हाला आवड निर्माण झाली तर क्रिकेट खेळायची? हो, कारण की आमच्या कॉलनीमध्ये म्हणजे प्रत्येक बिल्डिंगच्या पाठी ना एक छोटी छोटी अशी ग्राउंड असायचे, तर तिकडे बऱ्याच अशा नाईटच्या टुर्नामेंट होत्या. तर नाईटच्या टुर्नामेंटला मी त्यांना बघितलं होतं, तर त्यांनी त्या टुर्नामेंट सॉलिड बॅटिंग केली होती. म्हणजे मी जवळजवळ त्यांचा फायनल झालो होतो, तर ते बघून म्हटलं ही व्यक्ती खेळू शकते ते आपण नाही. तो मला वाटतं ना तेव्हा मी 8-9 मध्ये होतो तेव्हा, तेव्हापासून मला खूप म्हणजे ते खेळायची आवड निर्माण झाली होती. आणि अंडर 16 जो आम्ही कॉलनीमध्ये खेळायचो ते म्हणजे आमचे जे सगळे संघाचे जे होते ते व्यवस्थित असे म्हणजे थोडं 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 घेऊन असे चालले होते. बरोबर. अंडर 16 खेळत होते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी जसं तुला बोललो माझी आवड ओव्हरआर्मची, तर सुरुवात मी 7-8 मध्ये आमच्या टिळक नगर मध्ये मोठे एक म्युनिसिपल ग्राउंड आहे, तर तिकडे ती टुर्नामेंट इंटर स्कूलची टुर्नामेंट लोकमान्य टिळक हायस्कूल ही इंग्लिश स्कूल आहे ती भरवायची. अच्छा. त्या टुर्नामेंटला मी जाऊन ना असं ग्राउंडच्या बाहेर असं कट्ट्यावर बघून ना त्या म्हणजे त्या मॅचेस बघायचं. मला पण तेव्हा असं वाटायचं मी इकडे कधी खेळेल. 7th झाला, 8-9th मध्ये माझा एकदा चान्स भेटला, तेव्हा पण मी म्हणजे खेळलो, एकच मॅच खेळलो हरलो. पण 10th मध्ये मला ऍज अ कॅप्टन ते एक जे इंटर स्कूल पूर्ण म्हणजे आमच्या 5-6 पण बरेच स्टार लोक होऊन गेले, पण त्यांना ती जिंकताना आली, तर ती इंटर स्कूल ती माझ्या नावावरती म्हणजे ऍज अ कॅप्टन ठेवून मी ती इंटर स्कूल जिंकवली होती. क्या बात है, म्हणजे आम्ही म्हणजे ओरम
म्हणजे मला ते आवडणार म्हणजे लीडरशिपची क्वालिटी तिथूनच तुमच्या अवगत आली असं म्हणायला हरकत नाही. कारण मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल चेंबूर मधली जी अजिंक्य 11 टीम होती त्याचे हेच कर्णधार होते आणि जवळजवळ 6 वर्ष ते 10 वर्ष यांनी त्या कर्णधार पद सांभाळलं, स्वतःची टीम सांभाळली आणि सगळ्यांना जिंकवण्याचं काम सगळं संघ मालक म्हणा, संघ चालवणं म्हणा, संघ रचना म्हणा ही त्यांनीच केली होती. तर ग्रेट सर, हॅट्स ऑफ त्यासाठी. तर हा सर, तुमचा प्रवास पुढे पुढे सर. त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ 10th झाल्यानंतर आमची अंडर आर्मची जी पहिली लाईफ मधली जी नाईट टुर्नामेंट मध्ये जी खेळायची इच्छा होती ती आम्ही सुरुवात केली घटकोपरला, कामराज नगरला. तेव्हा म्हणजे मी दहावीला असेल आणि माझ्याबरोबर जे होते ते अगदी लहान, म्हणजे जवळजवळ मी, अभय एरेकर, त्याच्यानंतर अभय सर मोठा भाऊ विनोद एरेकर, अनिल, बरोबर, अनिल शिर्के हा माझा मोठा भाऊ, हे मी त्याच्याकडून अंडरची बॉलिंग कशी टाकायची हे शिकलो मी. अच्छा. माझा माऊस भाऊ होता, मोठा भाऊ होता, त्याच्याकडून मी हे शिकलो. त्यानंतर असे मोजके आमचे त्यावेळेला रमेश परब, मनोज कांबळे, म्हणजे आमचे 4 बॉलर चांगले, त्याच्यामध्ये मी, अनिल आणि अभय. अगदी लहान होता अभय, म्हणजे जवळजवळ 5वी 6वीत होता. आम्ही कामराजनगरला गेलो लाईफची पहिली टुर्नामेंट. मी अनिलला बोललो होतो, म्हटलं यार आपल्याला खेळायचं, मला खूप इच्छा आहे, बरोबर, नाईट टुर्नामेंट खेळायचे. त्याने ती एंट्री तिकडे टाकली, खेळो मी तिकडे. तर असं म्हणजे जवळजवळ ना अभय रेकरची जर तिकडे स्टॅच्यूच केला होता, म्हणजे 1-2 सीझन आम्ही असं खेळलो ना आपल्याला दिसतो, म्हणजे बऱ्याच टुर्नामेंट तिकडे होते ना, आम्ही जिंकलो बऱ्याच. बरोबर. अंटरमच्या तर तसं तिथून सर तुमचं, आता मी थोडं तुम्हाला मागे नेईन कारण तुम्ही इंटर स्कूलचा प्रवास सांगितला. तर तुम्ही पहिली अंडरआर्मची टुर्नामेंट सर कोणती खेळली होती? इंटर स्कूललाच खेळली होती तुम्ही, रिप्रेझेंट केली होती का लोकल क्रिकेट मध्ये सुद्धा तुम्ही पहिल्यांदा श्रीगणेशा केला होता खेळण्याचा? नाही, अंडरची सुरुवात आमच्या कॉलनी मधून अंडर 16 मधून झाली होती. अच्छा. तिकडे खेळता खेळता माझं तर नाही झालेलं आणि त्यानंतर मग इंटर स्कूल ओरम जी होती ती खेळलो, आम्ही जिंकलो, तेव्हा नाव झालं, म्हणजे कॉलनीमध्ये माहित होत की बाबा एक ओळख निर्माण झाली की बाबा ओळख आयडेंटिटी दिली त्या टुर्नामेंटने. आणि कधी पण लक्षात ठेवलं जातं जो विजेता असतो तो नेहमीच सर लक्षात ठेवला जातो. आणि ती इंटर स्कूल टुर्नामेंट खूप नावाजलेली टुर्नामेंट होती, भले भले खेळाडू त्याच्यातून क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये मिळाले गेले त्या इंटर स्कूल मधून. तर नक्कीच सर, मग सर पुढे प्रवास कसा झाला तुमचं? प्रोफेशनल क्रिकेट कधी आपण वळणारच आहे, पण तुमच्या लोकल क्रिकेट बद्दल तुम्ही काय म्हणाल, लोकल क्रिकेट बद्दलची काय माहिती सांगाल? लोकल क्रिकेट बोललं तर आम्ही घाटकोपरला जे कामराज नगर मध्ये खेळायचं होतं, म्हणजे त्या पण एक अगदी लहान टुर्नामेंट होता, जनते वीक 501 रुपयाचं असं प्राईज असायचं, पण त्या टुर्नामेंट पण आम्ही टीव लावून खेळायचो. अच्छा. आणि हा त्याच्यामध्ये एक लहान जो होता ना, लहान म्हणजे अभय रेकर, तो एवढा सॉलिड बॉलिंग टाकायचा अफलातून, म्हणजे एवढा हात हातभर टर्न करायचा. क्या बात आहे, म्हणजे हातभर फिरकी घेण्याची त्यांच्यामध्ये हे होती क्षमता आणि त्याच्याकडे टॅलेंट खूप होतं. बॉलिंग टाकायचा प्लस किपिंगचं तर कलेक्शन तेव्हापासूनच त्याचं सॉलिड होतं. आम्ही जवळजवळ 1-2 सीझन तिकडे खेळलो घाटकोपरला. त्याच्यानंतर आम्ही चेंबूर पट्टा पकडला, म्हणजे चेंबूरला आम्ही प्रॅक्टिस करता करताना आम्हाला असं, म्हणजे पूर्वी कसे फॉर्म वगैरे यायचे, आता हे कसं हे फेसबुक ह्याच्यावरती बरेच असे फॉर्म कुठे कुठे येत आहेत तर आणि ते सगळे पैसे पाठवतील हे व्हायचे, तुम्ही फॉर्म घेऊन यायचे, अरे आपलं टुर्नामेंट आहे खेळाल काय, तर मी असंच विचारलं म्हणलं असेल आता इकडे एवढा अनुभव तर आपण तिकडे खेळलोय, पुन्हा आपण चेंबूर पट्ट्यात चालतो, चेंबूर नाका, चेंबूर नाक्याच्या नंतर मस्कासार, मैत्री, पाकापूर, चिंत्री कॅम्प, इकडे तिकडे सगळीकडे आपल्या टुर्नामेंट आमच्या चालू झाल्या. चालू झाल्याच्या नंतर आम्ही खेळलो ते एक सुभाष नगरला कर्नाटक हायस्कूल, तिकडे एक टुर्नामेंट खेळलो आणि त्यावेळेला आमची टीम होती मी, हवायरकर, सागर धनवडे, राकेश कचरेकर, अभयचा भाऊ मोठा भाऊ विनोद आयरकर, कल्याणी होता आणि त्याच्यानंतर अम्मू, मिलिंद खाडे, मुकेश, अशी त्यावेळीची म्हणजे सुरुवातीला जिकडे आम्ही खेळलो होतो घाटकोपरला
ती साइड वेगळी होती आणि इकडे जी आम्ही खेळलो होतो ती साइड वेगळी होती. म्हणजे कालांतराने असते असती प्लेअर पेन चेंज होत गेली. बरोबर. प्लेअर चेंज होत गेला. आमची एक मॅच होती सुभाष नगरला वैष्णवच्या अगेन्स्ट. म्हणजे वैष्णव ही त्यावेळेला चांगली टीम टॉप म्हणजे लोकलमध्ये पण लोकल क्रिकेटमध्ये विकू करून होतं त्यांचा कर्णधार. तू कधी नाव ऐकलं असेल त्याने तर त्यांच्या बरोबर टुर्नामेंट होती आणि सीन काय झाला अभयने त्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली. ऍज अ बॉलर पण होता तो पण बॅटिंग केली. आम्ही काहीतरी 6 ओव्हर मध्ये 55-56 रन केले. पण तिकडे आमचं एक नुकसान पण झालं आणि एक फायदा पण झाला. म्हणजे नुकसान असं काय झालं की लास्ट ओव्हरला ना 17-18 रन पाहिजे होते आणि अभय टाकत होता. तर ते अभयने म्हणजे मार खाल्ला आणि ते मॅच हार. तर तेव्हापासून अभय का बोलला अरे मी आता बॉलिंग नाही करणार, मी आता बॅटिंगच करणार आहे. अच्छा. मी आता बॅटिंग चालू करतो. म्हटलं माझं एक नुकसान म्हणजे कसं माझा बॉलर जातो. बरोबर. मी पण तिकडनं मला बॅटिंग करायचा तो पण तिकडनं मला ना एक चांगला बॅट्समन भेटला. म्हणजे एक त्याच्याकडे ती कॉन्फिडन्स होता की बाबा नाही मी बॉलिंग नाही मी बॅटिंग सॉलिड करेल. बरोबर. आणि म्हणजे एक सक्सेस काय प्रकार असतो ना ते अभेकडून शिकायचं. म्हणजे कसं माहिती का सुपर सुरुवातीला मी पुन्हा एकदा पाठी येतो. म्हणजे ज्या आम्ही अंडर 16 खेळायचो ना त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करायचो तो प्रॅक्टिसला बरोबर टाइम आउट यायचा. त्याच्यानंतर मग जसं जसं आम्ही छोट्या छोट्या त्या टुर्नामेंट खेळत होतो त्याला एक म्हणजे आताचा लेजंड प्लेअर आहे तर अशोक गायकवाड करून तर अशोक गायकवाडची ना त्याने ते ऍक्शन बघितली की म्हणजे हातभर टर्न करतोय तर तो ना येऊ नये ना 5 वाजता आम्ही प्रॅक्टिस करत होतो. तो अर्धा तास अगोदर यायचा आणि एकटाच ना बॉलिंग घेऊन बॉल घेऊन ना प्रॅक्टिस करायचा. म्हणजे त्याला बघितलं म्हणलं याच्यामध्ये काहीतरी होणार आहे. तेव्हापासून तो म्हणजे बॉलिंग करायचा किपिंग करायचा आणि नंतर जेव्हा बाहेर आला आणि मी असते असते त्याने जी बॅटिंग चालू केली एकदम फुल फ्लो मध्ये असं तेव्हापासून मग ती एक ती आमची जर्नी ती वेगळी झाली असं. पण आमची जी साईड होती म्हणजे ज्यात मी मगाशी तुला नाव घेतली तर बऱ्याच ठिकाणी खेळलो आणि खेळता खेळता असं झालं की तुम्हाला जे तुम्ही सांगितलं सुरुवाती जी तुमची साईट होती तर ते साईटला घेऊन तुम्ही अशी एखादी मॅच आम्हाला सांगू इच्छिता का या इंटरव्ह्यू द्वारे का ती तुमच्या खूप स्मरणात आहे आणि तुम्हाला ती सांगावीशी वाटते अशी एखादी मॅच किंवा तुमचा वैयक्तिक परफॉर्मन्स. माझ असे तर सांगायला खूप आहे. एक वैयक्तिक बोललं तर माझ्या आठवणीप्रमाणे त्या संघासोबत जी जुनी संघ तुम्ही जो म्हणताय त्या संघाला घेऊन तुम्ही अशी एखादी मॅच जिंकली किंवा तुम्ही खूप छान अशी टुर्नामेंट मारली असं काही तुम्हाला आठवत का? नाही मला एक टुर्नामेंट आठवते ह्याला तेव्हा मी अभय रेकर सागर धनवडे आणि कल्याणी म्हणजे कल्याणी सचिन करतोय 4 जण सीपीएलची टीम होती त्यांच्यातून खेळायला गेलो होतो. बरोबर. आणि आमच्या माहुलला आणि आमच्या अगेन्स्ट होती रिलायन्सची रिलायन्सची टीम म्हणजे सुनील पाटील त्याच्यानंतर संदेश वगैरे असे सगळे बरेच होते चांगले चांगले समीर किनी वगैरे होता रोहित किनी वगैरे चांगले ते सिनियर प्लेअर आणि आम्हाला काही माहितीच नाही. आम्हाला त्यांनी 6 ओव्हरला काहीतरी 78 मारला 78 मारला तर मी आणि ते सिपील मधला म्हणजे आम्ही त्यांच्यातून खेळायला गेलो मी ओपनरला गेलो आणि त्याच्यानंतर त्यांच्यातला एक बॅट्समन आला होता तर पूर्ण आम्ही दोघांनी म्हणजे 5 ओव्हर मध्ये 67 रन मारले आणि लास्ट ओव्हर काहीतरी 11 रन पाहिजे होते 67 असा आपला तो मारला. म्हणजे सुनील पाटील रोहित केनी चांगले चांगले बॉलर मध्ये कवच बैठक पायामध्ये सगळे स्ट्रोक म्हणजे त्याच्यानंतर ऍक्च्युली ती मॅच आम्ही हरलो कारण की मी आउट झाल्यानंतर मी अभयला बोलवलं होतं तर त्याचा जो कॅप्टन त्यांनी आपल्याला बोलवलं आपण त्यांच्या शब्दाच्या बाहेर जाऊ शकत नाही तो स्वतः अभयच्या ऐवजी तो आला त्यानंतर ती लास्ट ओव्हरला मी मॅच आम्ही हरलो असे बरेच आहेत म्हणजे खूप ठिकाणी आम्ही आणि दुसरी एक जो बॅटिंगचा परफॉर्मन्स आम्ही एक विखरलेलं खेळलं होतं म्हणजे विखरलेला पहिलं असं असायचं ना की 8 इनकम असायचा आणि 8 ओपन असायचा. त्या टुर्नामेंटला पण त्या टुर्नामेंटला पण बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये मला मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड भेटला ऍज अ बॅटिंग साठी.
तर सर अजून काही तुम्ही लोकल क्रिकेट मधले किस्से सांगू शकता का, म्हणजे लोकल क्रिकेट मध्ये कोण असे चांगले प्लेयर होते तुमच्या जवळ होते, तुमच्या आधी खेळलेले सुद्धा त्यांच्याकडून तुम्हाला शिकायला मिळालं, किंवा तुमच्या सोबत जे खेळत होते त्यांच्याबद्दल तुम्ही काय इच्छू शकता, कारण आपण त्याच्यानंतर वळणार आहोत प्रोफेशनल क्रिकेट कडे, तर मला तुम्हाला विचारायचं लोकल क्रिकेट बद्दल अजून तुम्हाला काय ब्रीफ करावं असं वाटतं या इंटरव्ह्यूच्या दरम्यान. ओके हा, तर लोकल क्रिकेट ची तुला सांगतो, कारण की आमची सुरुवात घाटकोपर, त्याच्यानंतर आमची चेंबूरला, घाटकोपरला अगोदर आमची साईड वेगळी होती, चेंबूरला मग आमची साईड वेगळी झाली. मी अभायरेकर, राकेश पत्रेकर, सागर धनवडे, त्याच्यानंतर कल्याणी, विशाल, अमू, विलीन खाडे, हे सगळे आम्ही जवळजवळ 2-3 सीझन फुल फॉर्म मध्ये होतो, म्हणजे बऱ्याच टुर्नामेंट जिंकलो होतो. त्याच्या अगोदर आहे ना, हा आमच्याकडे ना एंट्री टाकायचे खूप प्रॉब्लेम होते. एंट्री टाकणार एंट्री टाकणार म्हटलं, आता एक एंट्री आम्ही सुरुवात जशी केली होती ती काउंटर टाकून आम्ही एंट्री केली होती. त्याच्यानंतर म्हणलो बोला अभय आपण चान्स घेऊ, म्हटलं बाहेर टुर्नामेंट करून आपण आपलं कॉलेज जिंकलो तर आपल्याला भेटेलच. मग तसं आम्हाला असे जशी जिंकत गेलो तसे आमचे म्हणजे एंट्री टाकणारे स्पॉन्सर वाढले, असे बरेच भेटत गेले. बरोबर, पॅकर्स खूप मिळाले तुम्हाला, भेटत गेले. तसा आपला तो क्रिकेट असं वाटतं बस पुढे चालत गेली कालांतराने, जसं जसं आम्ही तो सीझन खेळत गेलो त्याच्यानंतर टीम पण चेंज होत गेली. अच्छा, त्याच्यानंतर मग हा काही कारणास्तव म्हणजे आमचे जे जुने सिनियर वगैरे होते ते निघून गेले. त्याच्यानंतर मला अशोक गायकवाड भेटला, कारण की राकेश कत्रेकर पूर्वी आमचं खेळायचा ना, तो नेहमी बोलायचा अशोक बोलायचा अशोक. म्हणलं अरे अशोकला घ्यायला, म्हटलं आपल्याकडे ऑलरेडी 3-4 बॉलर आहेत, म्हटलं बघू. मी त्याच विचारात अशोकला घ्यायचं करून मी अशोकला बघितलं होतं, अशोकला बॉलिंग टाकायचा म्हणजे हातात घर, म्हटलं अशोकला घ्यायचं म्हणजे पूर्वीपासून डोक्यात होतं अशोकला घ्यायचा. आपला अशोकला मी इन केलं, त्याच्यानंतर विक्रम फराटे इन झाला, त्याच्यानंतर हा म्हणजे असे चेंज होत गेले. आणि तो आमचा म्हणजे क्रिकेटची जी जर्नी आहे ती आम्ही तशीच कंटिन्यू चालू ठेवली शेवटपर्यंत. क्या बात आहे, क्या बात आहे सर, हॅट्स ऑफ सर. तर आता मी विचारेन सर, तुम्ही जेव्हा स्वतःचा संघ फॉर्म केलेला, तुम्ही स्वतःचा संघ बनवलेला, तर त्याच्याबद्दल सर काय म्हणाल, कसं तुम्हाला वाटलं की मला एक संघ बनवायची गरज आहे, काय तुमच्या डोक्यात तेव्हा प्लॅन चालत होते, काय तुमची रचना होती, आणि कसं याचं म्हणजे बोलतात ना सगळे समीकरण जुळून आले आणि 6 वर्ष हा प्रवास सुरू राहिला, तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल तुमच्या स्वतःच्या टीम बद्दल? नाही, नक्कीच सांगेल, कारण की माझी स्वतःची टीम मी माझ्या नावानेच चालू केली होती, सुरेश 11 करून, म्हणजे खेळायचे नऊ पण नाव आम्ही बाहेर ऐकतो, अरे ही 11 ती 11 सुरेश 11 ठेवला. क्या बात आहे, प्लेयर असायचे नऊच, आमच्याकडे काही जास्त प्लेअर नाही, मोजून आमच्याकडे 9 प्लेअर असतो. सुरुवात पहिली लोकल क्रिकेट छोट्यापासून असं मोठं 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 क्रिकेट खेळत गेलो. बरोबर, पण पूर्वी आम्ही म्हणजे चेंबूरचाच पट्टा जास्त खेळलो. इंटर कॉलनी मध्ये तुमचं खूप नाव होतं, टिळक नगर मध्ये सुद्धा तुमचं खूप मोठं नाव होतं, तर नक्कीच सर. हा सर, कंटिन्यू करा. हा, तर चेंबूर पट्ट्यात आम्ही खेळत गेलो, म्हणजे जसे जसे आम्हाला म्हणजे आम्ही पुढे पुढे जात झालो तसे जसे आमचे जसे माझ्याबरोबर जे प्लेअर होते काही काही कमी होत गेले आणि काही काही मला भेटत पण गेले. मी असं कधी असं बंद नाही केलं. बरोबर, मी बंद करून दिलं पण नाही, मला हा नाही तर तो प्लेअर म्हणजे मला सगळे चांगले प्लेअर भेटायचे. आणि त्याच्यानंतर मला असं झालं ना की म्हणजे क्रिकेटसाठी एक प्रॉपर जी टीम पाहिजे ना, ती मला माझ्या कॉलनी मध्ये खूप चांगले प्लेअर होते, खूप म्हणजे खूप म्हणजे बाहेर घ्यायची किंवा टिळक नगरला असं म्हणायला मला म्हणावं असं वाटतं, कारण क्रिकेटचं एवढं प्रेम होतं, क्रिकेटच्या म्हणजे म्हणायला लागेल क्रिकेटचे जे देव असतील ना त्या देवाचा एक आशीर्वादच टिळक नगरला लाभलेला होता, कारण असंख्य प्लेअर भले लेदर असू दे, टेनिस असू दे, अंडरआर्म असू दे, सगळी तिन्ही क्रिकेटच्या दरम्यान मध्ये असंख्य असे प्लेअर टिळक नगरने दिलेले आहेत. तर खरंच सर टिळक नगर हे खूप असं म्हटलं जातं ना एक बालेखंड म्हणजे ज्याला म्हटलं जातं, एक किल्ला किल्ला ज्याला बोललं जातं, प्लेअर मावळे, तर क्रिकेटला दिलेले मावणे टिळक नगरने खूप दिलेले आहेत.
नाही नक्की मी तुला सांगेल, म्हणजे माझी जी त्यावेळेची जी साईड होती ना, म्हणजे आभा अरेकर, सुरेश कदम, अशोक गायकवाड, विक्रम खराटे, क्या बात आहे, सुमित घराळे. आणि सुमित घराळेला एवढा सॉलिड प्लेअर म्हणजे फिल्डर होता ना, म्हणजे बॅटिंग तर सॉलिडच करायचं फुलसर बाउंड्री मध्ये, नो डाऊट. फिल्डिंग तर बोलतो जी जान तुला, नो डाऊट, त्याच्यामध्ये डाऊटच नाही. आजही ते त्याच जीवनाने खेळतात, त्याच इंटेन्शनने खेळतात, त्याच स्पिरिटने खेळतात. माझ्या टीम मध्ये ना दोन पिल्लर होते, म्हणजे कसं एक सुमित घराळे आणि एक दुसरा आपला विक्रम खराटे. किती कुठूनही मार, धादा फूट लांब उड्या मारून म्हणजे भिंत होती, भिंत होती ते लोक. सॉलिड होते, सॉलिड म्हणजे सॉलिड होते. तो प्रवास आम्ही जवळजवळ चालू ठेवला. त्याच्यानंतर मग आम्ही आमचा मोठा वळवला न्यू बॉम्बेला. न्यू बॉम्बेला पण खेळलो. न्यू बॉम्बेला जवळजवळ म्हणजे सुरुवात आम्ही अशी केली होती. त्याच्यानंतर एक टुर्नामेंट होती तिकडे, मला वाटतं वाशीला होती, वाशी सेक्टर 9 काहीतरी वाशीगावमध्ये. तिकडे बरोबर टुर्नामेंट असते, आमची भवानीच्या भवानी चौकच्या अगेन्स्ट मॅच होती त्यावेळेला. ते भवानी चौक वाले म्हणजे ते गाव आले ना, ऍटिट्यूड खूप त्यांना जाऊन आम्हाला तुम्हाला असं हरवतो तसं हरवतो हे करतो ते करतो मोजून आम्ही म्हणजे आम्हाला 4 काहीतरी ना 39 काहीतरी चेस करायचं आणि विकेट वगैरे तर खूप लांब होती. आम्ही बोला काय बोलायचं नाही, आपण आपलं शांत क्रिकेट खेळायचं. मी आभाय लावून झोपला तर 3 ओव्हर 3 बॉल मध्ये ती मॅच संपून टाकली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती काय, तिकडे ना तर पॅकअप नाही ना, प्राईस पण लावलं होतं की भाई इकडे 6 प्लेअर लाव आणि याच्यातून बाउंड्री मारून आपल्या मधून पण मोठ्या माप खरंच. तर सर थोडं मी तुम्हाला थांबवेन ना, तुमच्या एका जवळच्या मित्राकडून आपल्याला एक व्हिडिओ आलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही ऐका आणि तुमचं मनोगत व्यक्त करा. सर खूप छान असा व्हिडिओ आहे तुमच्याबद्दल, खरंच तुमच्यासाठी खूप इमोशनल असणार आहे. तर यांच्या पुढचा आवाज त्यांचा असेल, तुमचं मनोगत मला व्यक्त करा. प्रेक्षकांना माझी विनंती आहे, जर आवाज येत नसेल तर काळजी करू नका, जेव्हा आम्ही हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करू तेव्हा आवाज नक्की येईल. ठीक आहे, त्याचा पुढचा आवाज त्यांचा असेल. सुरेश, आज लास्टच्या माध्यमातून पुन्हा एकदा तू इंटरव्ह्यू देणार आहेस. मी माझी पण इंटरव्ह्यू झाली होती, त्यासाठी मी घनच आभार मानेन. आणि तुझ्याबद्दल बोलायचं म्हणजे तू एक ग्रेट प्लेअर होतास, अंडरआर्मचा नुसता प्लेअर नाही तर ऑलराऊंडर होतास. तू कॉलेजला बऱ्याच यंग स्टार लोकांना चान्स दिलास, त्याच्यामध्ये मी पण होतो. मला तू 1996-97 घेऊन आलास अंडरआर्मसाठी, बाहेर घ्यायचा चान्स दिलास नाईट मॅचेस. तू त्यावेळी एंट्री करायचंस, स्वतः चांगला खेळायचंस, प्लेअर लोकांना मॅनेज करायचंस आणि असंच आपलं क्रिकेटचा सफर चालू राहिला. तुझ्याबद्दल बोलायला भरपूर गोष्टी आहेत. एक किस्सा आठवतो मला, माहूलमध्ये आपली सेमीफायनल होती रिलायन्स बरोबर आणि आपण मला वाटतं 6 ओव्हरमध्ये 74 चेस करत होतो आणि त्यावेळेस तुझी बॅटिंग मला आवडते. तू नॉट आउट बॅटिंग केली होतीस, तो सामना पण हरलो होतो रिलायन्स बरोबर. 74 चेस करताना आपण 5 ओव्हरमध्ये 66 बनवले होते बरोबर 66 आणि शेवटच्या 8 असताना तुला स्ट्राईक भेटणार होता पण आपण हरलो होतो. पण ती जी तुझी इनिंग होती बॅटिंगमध्ये सगळे शॉट बरे भेटले होते, तू पॅडल स्विंग मारले होते, वेट करून पॉईंटला 4 मारला होता समोर मांडऱ्या. म्हणजे 96-97 मध्ये जी सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध बॅटिंग केली होतीस ढाकामध्ये एमपी शारजामध्ये, त्या पद्धतीने बॅटिंग तू केली होतीस बस ग्रेट. आणि तुझे अजून एक आलो होते मानपूर मध्ये मंडळाला 6 ओव्हरमध्ये आपण काहीतरी 48 चेस करत होतो ऑलविन बरोबर, फायनल होती. आपण मानपूरच्या टीम मधून खेळलो होतो आणि 6 बॉल मला वाटतं 22 होते. नन्नू बॉलिंग करत होता, नन्नू संदीप राणे, आणि त्याला तू लगातार 5 बाउंड्री मारले होतेस. मी नॉट साईड उभा होतो ग्रेट, त्या आठवणी मी विसरू शकत नाही. आणि 1 बॉल जो असताना तू बाहेर मारलास, ती मॅच हरलो पण आपण सगळं प्रेक्षकांसाठी जिंकलो होतो. आणि तुझ्या बॉलिंगचे किस्से ग्रेट आहे, तुझा ऑपरेट मलाही नाही समजायचा आणि प्रतिस्पर्धी म्हणजे बॅट्समनला पण तू फसवा होता. मला आठवतं वाशिममध्ये तू दिलीप मुंजीला लगातार 5 बोल्ड केलं होतं. दिलीप मुंजी म्हणजे सुनील पाटील अविनाश जाधवच्या लेवलचा प्लेअर होता. कधी कधी किपिंग करताना मी पण फसायचो, लेग स्पिन समजून ऑफ साईड यायचो आणि बोल्ड होता बॉल बाउंड्री घेऊन जायची किंवा मागे निघून जायचा. तुझ्याबद्दल बोलायला बरंच काही आहे, बरेच किस्से आहेत तुझे. तुझा अंडरचा सफर चांगला झाला आणि मला वाटतं आता गण आणि निरोशा
ओव्हर फुटचे गेम करतायत त्यातही तू पार्टिसिपेट करशील तसे जिद्द ठेवशील. आणि काँग्रेस तुझ्या ऑल ओव्हर परफॉर्मन्सला हॅट्स ऑफ होता आणि पुढे तू आम्हाला सपोर्ट करशील, आमच्या मधून खेळशील आणि पुन्हा एकदा मला घेऊन जाशील आणि आपली जोडी परत हिट होईल. अभय सुरेशची जोडी ज्याप्रमाणे 16 वर्ष गाजवली आपण अंडरम, त्यामुळे आता ओव्हर फुटीमध्ये आपण प्रयत्न करूया. थँक्यू, थँक्यू सुरेश. तर हे होते तुमचे जवळचे मित्र, तर सर त्यांच्याबद्दल काय म्हणाल? अभय, अभय तर यार आपला जिगरी खरंच सर, कारण तसं त्यांनी सांगितलं अभय सुरेशची जोडी 16 वर्ष तुम्ही गाजवलं, एन्जॉय केलं क्रिकेट, कारण अंडरम क्रिकेट मध्ये खूप क्रिकेट स्टार दिले, प्रत्येक टप्प्याटप्प्यावर क्रिकेट स्टार अंडरमला मिळत गेले, परंतु सर एक काळ होता की असंख्य असे जोडी म्हणा क्रिकेट म्हणा गाजवत होते आणि तुम्ही सुद्धा तो काळ गाजवला. मी तुला, मी अभय, अभय बद्दल तुला थोडस, सॉरी मी तुला स्टॉप करतो, अभय बद्दल मी तुला थोडस, हा अभय बद्दल तुला मी थोडस सांगेल, म्हणजे जसा तो ग्रेट बॅट्समन होता ना तसा तो चालक पण होता. म्हणजे मला आठवत आहे आमची, आम्ही दीपक गेट मधून खेळलो होतो, म्हणजे सॅटर्डे संडे, सॅटर्डेला आम्ही जवळजवळ एका ठिकाणी कुठेतरी फायनल लावतो, सकाळी आम्हाला अंधेरीला 50,000 खेळायला जात होतो, जवळजवळ म्हणजे आम्ही जागेच आणि तिकडे आम्हाला बोलवलं होतं भाई तू तुम्ही आलेच पाहिजे 8 वाजता बरोबर टच मॅच म्हणजे ऑन टाइम चालू होणार. आम्ही गेलो तिकडे अंधेरीला, बघतो तर यार दुसऱ्या वर्षी विकेट लांब, या बाउंड्री अशा म्हणजे लांब 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 लांब, म्हटलं जी चालाकी असते ना चालाकी ती कशी शिकायची, तर अभयकडून शिकायची. ऑर्गनायझरला, ऑर्गनायझरला तर बोलता बोलता म्हणजे जो आपण बॉलिंग चेक सरांचा व्हिडिओ पॉज झालेला आहे माझ्या मते, कदाचित काही तांत्रिक बिघाड आला असेल. हा सर, सर नाही हरकत, सॉरी डिस्टर्ब झालं, हरकत बोला सर, कंटिन्यू करा. तुम्ही कुठे होतो? हा आता आम्ही अंधेरीला पोहोचलो होतो, तर तो त्याच्याकडनं शिकत होतो, बोलता बोलता त्याने काय केलं म्हणजे जो मधला असतो ना तो पुसून पाठी घे, तो बोलता बोलता ना त्या ऑर्गनायझर बोलता बोलता तो मधला नो पुसून पुसून यानं पाठी घेतला होता. त्याच्यानंतर ते बाउंड्री होत्या ज्या लहान होत्या तर त्याने त्या ऑफ साईडला लेग साईडला मोठ्या करून, म्हणजे क्रिकेट तर खेळायचं पण ते चालकी कशी दाखवायची ते पण त्याच्याकडनं. म्हणजे आम्ही म्हणजे जिकडे जायचो ना आम्ही क्रिकेट खूप एन्जॉय केला. क्या बात है, क्रिकेट क्रिकेट असं काय हे नाही, क्रिकेट खूप एन्जॉय केला, मजा करायचो, खेळायचो पण सिरियसली, आम्ही जाऊन मजा करायचो. क्या बात है, असं तो म्हणजे एकदम डेंजर प्लेअर होता. बरोबर बरोबर सर, तर आता मी विचारेन तुम्हाला, त्यांनी 3 किस्से सांगितले तुमचे, एक रिलायन्स बद्दलचं सांगितलं, त्याच्यानंतर अजून 2 किस्से तुमचे सांगितले, एक बॉलिंग बद्दलचा सांगितलं आणि अजून एक किस्सा तुमचा सांगितला 5 बाउंड्री बद्दलचा, तर त्या 3 किस्स्यांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सर? नाही किस्से आता कसं माहिती काय, ते आपण योजना नाही करत की जाऊन नाही मला मारायचं करून, ते ऑन दी स्पॉट होत, म्हणजे एक माइंड असतं की नाही आम्हाला हे जिंकायचंय. आणि आम्ही जेव्हा टुर्नामेंट खेळायचो ना भले आम्ही हारलो चालेल पण ते हारण्यामध्ये पण आहे ना 100% द्यायचा असतो तो, तर तो आम्ही ना द्यायचो प्रत्येक वेळेला खेळायचो, एक जिद्द होत आमच्यामध्ये सक्सेस होण्यासाठी, काय म्हणजे कुठलंही क्षेत्र असू दे तर त्यासाठी एक जिद्द पाहिजे, एक आवड पाहिजे आणि त्यासाठी ना एक मेहनत पाहिजे, तर ती ऍक्च्युली आम्ही मेहनत म्हणजे आम्ही प्रॅक्टिस तर आम्हाला ती क्रिकेट खेळण्याची आवड होती आणि एक जिद्द होती की आम्हाला बऱ्याच अशा टुर्नामेंट खेळायच्या, म्हणजे त्याच्यामध्ये असं काय होतं आम्हाला कुणाला समोरच्याला हरवायचं नाही, आम्ही जिंकलो ना आम्हाला स्वतःला जिंकायचं आहे, म्हणजे आम्ही स्वतः जिंकलो की समोरचा आपोआप हारणारच आहे, म्हणजे आम्हाला कुणाचं हरवायची गरज नाही, आम्हाला कसं जिंकायचं ते आम्ही बघायचो, त्यासाठी आम्ही खूप मेहनत करायचो. क्या बात, म्हणजे त्या म्हणजे चेंबूर पट्टा हा न्यू बॉम्बे वगैरे आम्ही बऱ्याच टुर्नामेंट खेळलो आणि असं झालं की कालांतराने म्हणजे प्रत्येक वेळेला साईड चेंज होत गेली, माझं पण मध्ये हे झालं होतं थोडस लेफ्ट हँडला इंजुरी झाली होती, मग त्याच्यामुळे असं काय झालं की अभय तिकडनं रॉयल मध्ये गेला. बरोबर, त्याच्यानंतर हा मग विक्रम गेला, सुमित गेला,
काय आमचे तीन खंदेत गेले तर करणार काय म्हणून आता हा तो उरले कोण आम्ही मी अशोक गायकवाड आणि राकेश कसरेकर हे गेल्याच्या नंतर मग तरी पण मी काय जिद्द सोडली नाही बरोबर सर प्लेअर आणायचे कसे आणायचे कसे अरेंजमेंट करायची एंट्रीची कशी हे करायची ते सगळं मी त्यावेळेला ते उलाढाल करायचं होतं एंट्री जाऊन टाकणं त्यावेळेला कसं मोबाईल वगैरे तर नव्हतं तर एक फक्त टेलिफोन असायचं त्याच्यावरती एक कॉल यायचा की बाबा ह्या या वेळेला तुमची मॅच आहे किंवा तुमची टुर्नामेंट असेल आपला सॉरी तुमची एंट्री वगैरे काय फिक्स करायची तर आम्ही तिकडे मग जाऊन मग त्यांच्याकडे चालत जाऊन एंट्री फिक्स करायचो ऍडव्हान्स द्यायचो आणि तुला एक सांगतो की जवळजवळ जेवढा पण टुर्नामेंट खेळलो ना तर 50% तर मी ना एंट्री तर फक्त अशा बोलण्यावरच केलेलं आहे जाऊन कधीच ऍडव्हान्स दिलेला नाही अच्छा अच्छा म्हणजे तुमच्या शब्दावर एंट्री व्हायची एका शब्दावरती आपली एंट्री फिक्स व्हायची करून खरंच सर खूप चांगला असा प्रवास सांगितला तुम्ही लोकल क्रिकेट बद्दल तर आता तुमच्या एका जवळच्या मित्राकडून एक ऑडिओ आलेला आहे तुम्हाला मी हे कोडं ठरवणार आहे नाव तुम्हाला सांगणार नाहीये तर तुम्हाला त्यांचा आवाज ओळखायचा आहे आणि आम्हाला सांगायचं आहे त्यांच्याबद्दल तर ह्यांचा पुढचा आवाज त्यांचा असेल तर नक्की सर तुम्ही सांगा मला सुरेश कदम नमस्कार सुरेश कदम की है क्या बोलने का अभी भी और हम लोग का दोस्ती करीबन 25 साल जुना तो एटलीस्ट रहेगा हम लोग का रिलेशन चालू हुआ इंटर स्कूल से कॉलोनी में इंटर स्कूल होता था फाइनल में लोकमान्य स्कूल और आमची शाला का था और मैच आमची शाला ने जीत लिया बहुत अच्छा बॉलिंग डाला था उनके टीम के सभी प्लेयरों ने और इस तरह से सुरेश के साथ जर्नी चालू हुआ था और फिर जब अंडरम की बात है तो अंडरम तो इतना खेला है हम लोगों ने कि पूछो मत और खेलने की बात है कि ना केवल साथ में लेकिन अपोजिट भी बहुत खेला है और सुरेश के बारे में और एक बात ये बोलना चाहूंगा कि वो जॉनी लीवर है उसके हंसी के किस से बहुत बहुत है बहुत है जैसे कि एक बार ऑलविन के प्लेयर लोग के साथ हम लोग बैठे थे और मैच चालू होने को टाइम था तो उसने अचानक ही पूछ लिया था कि यार किसका ग्रामर अच्छा है तो बाकी के लोगों ने ऑलविन के प्लेयर लोग ने एक दो बोला कि हमारा अच्छा है तो ग्रामर में चेंज द वॉइस हुआ करता था मैं आप लोगों से रिक्वेस्ट करूंगा कि वो जो चेंज द वॉइस का जो जोक है वो सुरेश के मुंह से सुनोगे तो और अच्छा लगेगा दूसरा जो उसने किस्सा किया था मेरे साथ कि एक रुपए का जादू दिखाया था उसने फोर हेड पे उसने बोला था कि देखिए चिपका रहा हूँ यहाँ तेरे फोर हेड पे और देखना है कि कितने देर तक तू उसको कंट्रोल कर पाता है आईब्रो कंटिन्यूसली ऊपर नीचे करके तो वो एक बहुत बड़ा जोक है वो भी सुरेश का ही है और रही बात मैच की मैच बोले तो हम लोग इधर गए थे चेंबूर में खेलने को और फाइनल में अपोजिट थे ऑलविन कॉम्प्रो हुआ नहीं था और तो सब लोग 100% के बदले 200% देने के लिए रेडी हो गए थे मैच चल रहा था और उस मैच में स्टार्टिंग के 3 प्लेयरों को सुरेश कदम ने आउट करके उसमें गन था उसमें श्रीकांत आंगड़े था और तीसरे बंदे का मेरे को नाम याद नहीं आई सॉरी इस तरह से और उस मैच में अभय ने और आरके ने ट्रेमेंडस बैटिंग करके हम लोगों को जीता दिया था और वो एक यादगार था जहाँ पे सुरेश कदम ने स्टार्टिंग के 3 इम्पोर्टेंट प्लेयरों को आउट लेके मैच का रूप चेंज कर दिया था दूसरा इंसिडेंट बताऊंगा जहाँ पे सुरेश कदम अभी बहुत भारी शिक्षा हो कि 2 ओवर में 13 रन चाहिए थे और गन ने 2 रन का ओवर डाला था बॉक्स 1-2-4 का था और लास्ट ओवर सुरेश कदम को दे दिया लास्ट का ही शायद वो एक प्लेयर था उधर का ही टीम का
और विकेट गया, फर्स्ट बॉल विकेट गया, बाकी के पांच बॉल में जा रहा रन चाहिए थे। वो बैट्समैन आया, वो बैट्समैन बोल के आया कि था संपूर्ण ये तो मैच तीन बाउंड्री मार तो भी बोल के कॉन्फिडेंटली चांस लिया, पहला बॉल डाला पहला चौका, दूसरा बॉल डाला दूसरा चौका, तीसरा बॉल डाला तीसरा चौका, बाउंड्री के क्षेत्र को बॉल ही नहीं दिख रहा था, इतना जोर से वो बैट्समैन ने तीनों बाउंड्री मारा। और उसके बाद बोलना नहीं है मेरे को उसके बाद क्या हुआ, एक ही अच्छी बात हुई उसके बाद कि हम लोगों को लास्ट ट्रेन मिल गई और हम लोग घर पे पहुंच गए। अगर उस दिन वो लास्ट ट्रेन नहीं मिली होती हम लोग को तो सुरेश का क्या हाल होता ये तो मुझे भी नहीं पता है। और आज भी हम लोग बहुत अच्छे दोस्त है, बहुत सारा शेयर करते हैं लाइफ के बारे में, एंड ही इज वन ऑफ द वेरी गुड पर्सन। आप उसके साथ रहोगे तो कभी भी खुश ही रहोगे। सुरेश obviously. आपके फ्यूचर के लिए आपको सक्सेस मिले, आपकी हेल्थ अच्छी रहे, यही भगवान से कामना है। थैंक यू। सर पहले तो आपको नाम गेस करना है क्योंकि ये सिर्फ ऑडियो था, नाम बोलने की जरूरत नहीं है सर, लेकिन फिर भी सभी प्रेक्षक पड़ेगा। नीरव अपला, नीरव भाई, नीरव शाह, क्या बात। ऑब्विस्ली ऍक्च्युली काय झालं, आम्ही खेळता खेळता म्हणजे आमच्या प्रत्येक जसा सीझन असायचा तसं टीम आमच्या चेंज होत जायच्या, बरोबर। आणि आम्ही जास्त काय लांब जायचो नाही, म्हणजे चेंबूर, घाटकोपर, विक्रोळी अशाच ठिकाणी, म्हणजे कुर्ला बिर्ला जवळच करायचो, जास्त बाहेर जाणं म्हणजे आम्हाला म्हणजे कधी, आणि न्यू मुंबई कधी गेलोच नाही। तर आमची जी साईड होती त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा साईड चेंज झाली, मग त्याच्यामध्ये नीरव आला, सुदीप मोरे आला। नीरव बोलला तर म्हणजे फिल्डिंग मध्ये तर बादशाच होता, त्याच्यानंतर सुदीप आला, सुदीप तर आपला म्हणजे हा बोलून बोलून बाउंड्री मारायचा, म्हणजे तो एक दोन चार बॉक्स होतो असू दे किंवा फुल साइड बाउंड्री असू दे, म्हणजे प्लेअर असे घाबरायचे अशी साईड आमची व्हायची। नक्की सर, तर आता मी तुम्हाला त्यांनी चार किस्से सांगितलेत, तर पहिला म्हणजे आय इट ऍपल, ऍपल सॉरी मँगोचा किस्सा होता पहिला त्यांचा, त्याच्यानंतर कॉइनचा किस्सा, तर हे दोन किस्से काय होते सर, तुमच्या तोंडातून ऐकायला आम्हाला नक्की आवडेल। नाही जसं तुला सांगितल्याप्रमाणे म्हणजे आम्ही क्रिकेट जे एन्जॉय करू ना, तर म्हणजे आम्हाला माहित होत की मॅच आमची लेट आहे, तर त्याच्या अगोदर आमची मस्ती खूप चालायची, म्हणजे आता टाइमपास काहीतरी करायचा आहे, बरोबर ना, टाइमपास काहीतरी काय करायचं, बरोबर, तर काहीतरी करायचं म्हणलं की आपलं बसलो ऑलवीनचे सगळे आपले सिनियर्स होते, तर त्यांना मी म्हणजे सगळ्यांना त्यांनाच नाही मी सगळ्यांना एक प्रश्न विचारला, उमर कुणाचा चांगला आहे, आता काय सगळे हा मेरा 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 करत करत सगळ्यांनी मी हा ठीक आहे, मग एक क्वेश्चन पुस्तक वापरतो, चेंज द व्हॉइस करणं आहे, आय इट अ मँगो का चेंज द व्हॉइस करून, तर सगळे आय इट मँगो, आय हॅड अ मँगो, आय इट बाय मँगो, हे खूप खूप म्हणजे बरेच त्यांनी उत्तर सांगितले, हा सगळ्यांनी आन्सर दिले, आणि म्हणजे सगळ्यांनी आन्सर दिले म्हटल्यावर तुम लोग यार इतना लीक पड के ना कुछ फायदा नाही, बोला सब फेल आहे, बोला सब फेल आहे, बोला आय इट अ मँगो का चेंज द व्हॉइस क्या होता है, आय इट अ मँगो चेंज द व्हॉइस करो, क्या बात आहे सर, म्हणूनच तुम्हाला सर कॉलेजवर बोलले जायचे अंडरआर्म क्रिकेट मध्ये, कारण जवळजवळ सगळे ना 11-11 प्लेअर मला मारायला आले तिकडे, क्या बात खरंच सर, खूप मजेदार किस्सा आहे, आणि म्हणूनच तुम्हाला सर खूप गमतीशार म्हणायला जायचं, कारण तुम्ही खूप हास्यास्पदी होता, आणि तुमच्या आजूबाजूला जो पण म्हणजे मुलांचा ग्रुप असायचा तो नेहमी हसत असायचा, त्याच्यामागचं कारण म्हणजे हे। तर दुसरा किस्सा काय होता सर, कॉइनचा किस्सा काय होता, कॉइनचा म्हणजे आता ह्याच्यावर ते दाखवू शकत नाही, म्हणजे कॉइन घेऊन आहे ना इकडे टाकायचा आणि असं भुवया उडवत राहायचं, भुवा म्हणजे तो जेवढा काउंटिंग जास्त होईल ना तो विनर, तर मी काय करू असं लावायचं असं जोरात, पहिला एकाला लावायचो दुसऱ्याला लावायचो ते करायचे 12 असे करायचे, तर तिसऱ्याला काय करायचो असं फक्त तुरंत दाबायचं आणि पॉईंट काढून घ्यायचा, तो आपला असंच करत राहतो, पॉईंट गेला कुठे करून, क्या बात, क्या बात।
खरंच सर. तर नंतर सर त्यांनी तिसरा किस्सा सांगितला तुमच्या म्हणतात ना बॅटिंगचा किस्सा सांगितला विदाउट कॉम्प्रोच्या वेळी तुमचे तुम्ही जे 3 विकेट घेतलेलं तर त्याच्याबद्दल सर तुम्ही काय म्हणाल. अल्विन सोबत विदाउट कॉम्प्रो तुम्ही खेळत होतात, 3 महान व्यक्तींचा तुम्ही विकेट घेतलात, तर त्या मॅचचा किस्सा अनुभव तुम्ही सांगू इच्छिता या इंटरव्ह्यूद्वारे. हा ऑब्विसली आम्ही ऍक्च्युअली कसं माहिती काय आमचे फुटेज मॅचेस टुर्नामेंट नव्हते आणि बिल्डिंगच्या खाली कट्ट्यावरती बसलो होतो. मी बसलो होतो, अभय अरेकर बसला होता आणि सागर धनवडे बसला होता. आपला शिंदे कॅम्पचा एक फॅक्टर होता तो सरदारजी, नाव मला माहिती नाही, तो आला. हा तो आणि डायरेक्ट गाडी घेऊन आला. म्हटलं अरे अभय तर सुरेश कदम कोण आहे. म्हटलं आम्ही घाबरलो, येऊन असा अचानक कोण विचारतो. म्हटलं हा अरे भाई आपला एंट्री आहे, जाणे की आपल्या बोलले किधर. बोले एंट्री ऑन द स्पॉट काय सर. नाही मेरे को मालूम नाही, तुम लोग साइड जमा करो जाने का. मग त्याच गाडीतून मग आम्ही पहिला गेलो मग नीरवकडे. तुम्हाला माहित होते ऑन द स्पॉट तयार होणारे फक्त नीरव शहा, आर के, राजू सुवारे. आणि त्याच्यामध्ये राजू सुवारे होते, राजू सुवारे नाही बोलला. मग आर के, नीरव शहा आम्ही सगळे तयार होऊन, मला वाटतं कल्याणी पण होता, गेलो. पहिली मॅच खेळलो, दुसरी मॅच खेळलो, जिंकलो. त्याच्यानंतर जो फायनलला होतो म्हटलं आपली ओळखीची टीम आहे, गन त्यांच्यात खेळतोय. त्यांना जाऊन कॉम्प्रो जो विचारूया. आरके गेला, गिराव गेला. ते बोलले अरे मी आता त्यांच्यात ना खेळतो तर ते लोक नाही बोलतात कॉम्प्रो करायला. आणि आरके म्हटलं तर आरके जिद्दी. तो बोलला चल छोड खेळेगा, बिंदास खेळेगा. आणि त्या मॅचला आरकेने आणि अभयने सॉलिड बॅटिंग केली. काहीतरी 55 भेटून आणि तुम्ही म्हटलं यार बोलो आहे दादा, मतलब आपण फाईट कर सकता इतना तो स्कोर आहे आपला. करेक्ट करेक्ट. मला पण बिंदास खेळ. हा मग त्याच्या पहिल्याच ओव्हरला मी गनला आउट केला. बरोबर. गनला आउट केल्याच्या नंतर दुसरा विकेट मला वाटतं श्रीकांत अंगलेचा भेटला. बरोबर. ते असा करत ना म्हणजे आम्ही डायरेक्ट मॅच मध्ये आम्हाला पहिलेच 3 विकेट चांगले भेटले तुम्हाला सर. तर त्याच्यानंतर मॅच मध्ये त्यांना वन साइड, म्हणजे आता बंटी वगैरे तर नो डाऊट मोठेच प्लेअर आहेत, तो तर बॅटिंग बॉलिंग तर सॉलिडच टाकायचा. श्रीकांत आणि मोठा प्लेअर आहे, तर त्याची तर बॅटिंग तर सॉलिडच होती नो डाऊट. म्हणजे तो त्याचे बॅटले तर एवढ्या वरती म्हणजे हाय होती ना, असं मारलं की असं कार्पेट असं चार जायचा. असे मोठे मोठे प्लेअर होते तरी पण आम्हाला म्हणजे ते मुख्य लागलं की मी त्यावेळेला त्यांना आउट करू शकलो आणि ती फायनल आम्ही जिंकलो होती. त्यानंतर सर ग्रेट असे किस्से तर तुमचे आहेतच सर. तर आता प्रेक्षकांमधून एक क्वेश्चन येतोय सर, गुरु द बहादूर बद्दल तुम्हाला काय माहिती आहे का. गुरु द बहादूर ते बोलत आहेत लक्ष्मण आज सुरेश वन इन्सिडेंट अबाउट गुरु द बहादूर. नाही गुरु द बहादूर, गुरु तेग बहादूर नगर म्हणजे तोच एक किस्सा जो शेवटी जो आता नीरवने जो म्हणजे सांगितला होता ना की आम्ही आपलं करून लास्ट ओव्हर पाहिजे 10 पाहिजे तर पावटा मारला म्हणून तो किस्सा. तर तो किस्सा तर मी काय सर लाईव्ह नाही सांगू शकत, कधी भेटला तुम्ही तुला सांग. चालेल तू ऐक. बरोबर सर, बरोबर सर. तू तर आपल्यासोबत आता प्रवीण नायर सुद्धा जॉईन झालेत सर. तुम्ही जसं म्हणाला त्यांना बघून तुम्ही खूप इन्स्पायर झाला शिकलात, तर सर काय त्यांच्याबद्दल काय म्हणाल सर एका शॉर्ट शॉर्ट याच्यामध्ये. नाही प्रवीण ऑब्विसली म्हणजे मी तिथं फक्त त्याला अंटम खेळताना बघून, पण एवढा चपळ प्लेअर, बॅटिंग सॉलिड, फिल्डिंग सॉलिड, म्हणजे ग्रेट प्लेअर होता. त्याच्यानंतर खेळता खेळतामध्ये ओव्हरम कडे वळाले, ओव्हरम मध्ये पण त्याचं नाव बरंच झालं, प्रेसिंग मधून खेळला, त्याच्यामध्ये पण फिल्डिंग बॅटिंग वगैरे सॉलिडच करायचं. ग्रेट प्लेअर होता नक्कीच सर. ऑब्विस नक्कीच सर. तर सर त्यांनी पण मला एखादा इन्सिडेंट सांगितलाय तुम्ही लोकांनी सर त्यांच्यासोबत पण तुम्ही क्रिकेट खेळलेला आहे, तर त्याच्यातले काही किस्से तुम्हाला आठवत आहेत का तुम्ही सांगू इच्छिता आपल्याद्वारे या इंटरव्ह्यूद्वारे. नाही ऍक्च्युली म्हणजे मी तो तर किस्सा तुला सांगेल, पण माझा प्रवास कसा कसा झाला ते मी तुला सांगेल की पहिला प्रवास आम्ही आमचा सुरेश इलेव्हन जी टीम होती माझी सुरेश त्याच्यातनं खेळलो. त्याच्यानंतर मग खेळता खेळता असं काही झालं की ते कालांतराने प्लेयर चेंज होत गेले, कालांतराने परत आपलं ते एंट्र्या वगैरे त्या म्हणजे मोठ्या होत गेल्या. बरोबर. काही जणांचं क्रिकेट बंद झालं, नवीन नवीन प्लेयर गेले,
मला जे मगाशी मी तुला सांगितल्याप्रमाणे म्हणजे सुमित गराळे, विक्रम सराटे, अशोक गायकवाड, परत राकेश खत्रीकर यांच्यासारखे चांगले प्लेयर भेटत गेले, तर तो एक आमचा प्रवास पण चांगला एक मजेशीर होता. बऱ्याच टुर्नामेंट आम्ही खेळलो, बऱ्याच टुर्नामेंट जिंकलो. आणि तुला सांगतो मी म्हणजे जवळजवळ आहे ना, मी एक आपला माझं क्रिकेट म्हणजे जवळजवळ एक 2004 पर्यंत म्हणजे सुरुवातीपासून जे खेळलो ना, तर बऱ्याच टीम मध्ये मी खेळलो. 6 वर्ष मी माझे काही सीझन मी ह्या टीम मधून, काही सीझन त्या टीम मधून, असा आमचा प्रवास झाला. बरोबर. मी युनिटमध्ये पण बऱ्याच टुर्नामेंट खेळलो, बऱ्याच सीझन खेळलो. त्याच्यानंतर मग आमची पुन्हा म्हणजे एक टीम बंद झाली आणि आम्ही पुन्हा चालू केली, ती म्हणजे आमच्या कॉलनीत म्हणजे अशोक असायचा, त्याच्यानंतर आमचा एक गणेश करून एक बॉलर असायचा, तो असायचा, मी अभय अरेकर असायचा, राकेश कत्रेकर असायचा, तशा पद्धतीने आम्ही चालू केले होते. आणि तो एक किस्सा मी तुला सांगतो, चेंबूर स्टेशनला मॅच होती, तर त्या मॅचला आम्हाला म्हणजे आम्ही खेळलो आणि आम्हाला सेमी लागली, म्हणजे आमच्या कॉलेजली टीम म्हणजे गण, प्रवीण नायर, सुदीप मोरे यांच्याबरोबर ती मॅच होती. हा, आणि सीन असा झाला की अभय आउट झाला, मी आउट झालो आणि मॅच अशी म्हणजे संपलीच होती. तर त्यावेळेला अशोक आहे ना, अशोक जो आहे ना, त्याने जाऊन त्या असेल म्हणजे अजय विजय ना, तर त्यांच्या कोणी जर एक बॉलिंग टाकली तर आता ते डबलवर तुम्हाला समजत पण नाही अजून ते अजय कोण आणि विजय करून. त्याच्यातला त्याला त्याने म्हणजे अशी चांगली बॅटिंग केली ना, तर जवळजवळ 32-33 पर्यंत स्कोर जाऊन नेऊन ठेवला त्याने. म्हणजे लास्ट ओव्हरला त्याने काहीतरी 18-19 त्याने मारले, म्हणजे लेवल सेवल स्कोर 32-33 बोललं तर खूप आहे. त्या टुर्नामेंटला पण म्हणजे मी गण परत अजून 3-4 जणांचे म्हणजे तिकडे अशा ऑफ स्टंप मध्ये मी पाट्या काढल्या आणि ती मॅच आम्ही 1-0 जिंकलो होती. बरोबर. बर, तर असा सगळा तुमचा प्रवास राहिला. तर सर तुम्ही आता जसं सांगितलं, खूप चांगल्या चांगल्या टीमला पण तुम्ही रिप्रेझेंट केलं, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? जसं तुम्ही आता सुरुवातीला नाव घेतलं युनिटचं, तर युनिट बद्दल तुम्ही काय म्हणाल? त्याच्यामधला एखादा चांगला परफॉर्मन्स किंवा आठवणीतली मॅच तुम्ही आमच्याशी शेअर करू इच्छिता? नाही, युनिटमध्ये जर बोलायचं झालं ना, तर युनिटमध्ये आसिफ हा टीम चालवायचा, आणि आसिफ हा बंदा ना एकदम जेन्युइन बंदा होता. बरोबर. तो टीम मॅनेजमेंट त्याच्याकडे खूप चांगली होती. बरोबर. म्हणजे कसं कुणाला खेळवायचं, काय खेळवायचं, 1-2-4 बॉक्स असेल तर कशा पद्धतीने खेळवायचं, फुलचार बाउंड्री असेल तर कशा पद्धतीने. बरोबर. म्हणजे त्याच्या टीम मधून खेळताना एक चेंबूर नाक्याला टुर्नामेंट होती, तर आमची पहिली मॅच होती ह्यांच्या बरोबर, ओमकार बरोबर. आणि त्यांच्या ओमकार मध्ये जवळजवळ आहे ना ते अंबरनाथ स्टाईल वालेत ना, असे दूरदूर अतुल वगैरे असे काहीतरी 2-3 बॉलर त्यांच्यात होते. त्या मॅचला आसिफ आणि मी आम्ही ओपनर जाऊन 6 ओव्हर मॅच होती. पहिली मॅच आम्ही टॉस हरलो आणि आम्हाला बॅटिंग आली. तर त्या पहिल्याच मॅचला आम्ही त्यांना ना म्हणजे 66 मारला, म्हणजे सॉलिड बॅटिंग केली होती. जे अंबरनाथ स्टाईल त्यांना मी म्हणजे कव्हर दिवस पायात दिवस तिकडे मारून 66 रन आम्ही केले आणि त्यांना म्हणजे 1-0 हरवला. त्याच्या त्याच टुर्नामेंटला आम्हाला वडाळीची एक टीम होती पदीची, नरेंद्र, ती सेमीला लागली होती, ते आम्ही त्यांना पण हरवलं आणि फायनल आम्हाला रॉयल लागली होती. अच्छा. घनश्याम सिंग आणि रॉयल मध्ये असं होतं की अभय वगैरे, सुमित, विक्रम हे सगळे मोठे मोठे प्लेअर त्यांच्यात होते. त्यांच्यामध्ये एक मोठा प्लेअर म्हणजे एक म्हणजे बॉम्बेतला नामवंत बॉलर म्हणजे एक हा होता नीलकंठ. हो सर, नक्कीच. सॉलिड चुटकीमध्ये म्हणजे लटकवायचे ते, चुटकीमध्ये असं म्हणजे फसवायचं ना समोरला, म्हणजे असं समजायचंच नाही की हा काय टाकतो करून, लेग स्पिन टाकतो, ऑपरेट म्हणजे झोल मध्ये तो एकदम बरोबर अभय तो मस्का करून टाकायचा एकदम. बरोबर. तर असं. हॅलो. हा हा बोला. हा सर, मग त्याच्यानंतर पुढे त्याच्याबद्दलची एक एक मॅच तुम्ही जर सांगू इच्छिता, काय झालं त्या पुढे फायनलला काय झालं? नाही, फायनलला म्हणजे कसं माहिती का, आम्ही कॉम्प्रो वगैरे आम्ही विचारलं होतं, रॉयल वालीने काही आमच्याशी कॉम्प्रो केलं नाही, पण आम्ही त्यांना हरवलं ती मॅच. अच्छा, क्या बात आहे. खरंच हरवलं.
खूप छान किस्से होते. तर त्याच्या पुढे सर काय म्हणाल, त्याच्यानंतर तुम्ही रॉयल टीम मध्ये सुद्धा खेळलात, अजिंक्य 11 मध्ये सुद्धा खेळलात आणि अजूनही खूप साऱ्या टीम मधून खेळलात, तर त्या टीमची नावं घेऊन थोडस त्या टीम बद्दल सांगाल तर सर नक्कीच आनंद होईल. नाही, आम्ही ऍक्च्युली आमची जेव्हा टीम बंद झाली, म्हणजे माझी सुरेश हिरोन जेव्हा बंद झाली ना, म्हणजे क्रिकेट माझं त्या इंजुरी मध्ये खूप कमी झालं होतं. ते बंद झाल्यामुळे म्हणजे प्रॅक्टिस नाही, काय नाही काय नाही. तर त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला अशोकने मी, तर आम्ही दोघांनी मग टीम बनवली अजिंक्य 11 करून, म्हणजे कॉन्लीतले आमचे सगळे प्लेयर, म्हणजे त्याच्यामध्ये आपला एल्टिन करून, म्हणजे तो एल्टिन जबरदस्त फिल्डर होता, म्हणजे आता सॉलिड म्हणजे सॉलिडच फिल्डर होता, म्हणजे कुठेही काहीतरी बाउंड्री मारलं तो अडवायचाच, म्हणजे अडवायचा, म्हणजे जीव लावून एकदम तो फिल्डिंग करायचा. एल्टिन होता, त्याच्यानंतर म्हणजे राहुल जगताप होता, अनिकेत मोरे होता, अशोक गायकवाड, मी, असे सनी करून एक होता, सनी भिंगार दिवे करून, अशी 7-8 जणांची आम्ही टीम बनवली. आणि एकदा मला अशोक बोलला की अरे यार सॅम्युएल चौगुल को आपण लेगा, तो कॉलनी काही आहे, तो भी खेळला नाहीये, म्हणजे ठीक आहे आम्ही सॅम्युएलला घेऊन आम्ही चालू केलं. आणि सॅम्युएल तर म्हणजे ऑलराऊंडर मध्ये सॉलिडच होता, म्हणजे बॅटिंग बॉलिंग सॉलिड होता, सॉलिड प्लेअर होता. तो आल्याने आमची हे झाली, साईड एकदम चांगली झाली, स्ट्रॉंग झाली, स्ट्रॉंग झाली. त्याच्यानंतर आम्ही एक चुनापट्टीला टुर्नामेंट खेळलो आणि आमच्या अगेन्स्ट होती असलपा. आम्ही त्या टुर्नामेंटला फक्त मोजून 11 रन केले, पहिले बॅटिंग मध्ये फक्त 11 रन केले, समोर 12 जिंकले आणि असलपाच्या अगेन्स्ट आमची मॅच. माझ्याकडे बॉलर होते अशोक, मी आणि सॅम्युएल. अशोकने पहिली ओव्हर टाकली, अशोकने 5 ओव्हर टाकली, त्याच्यामध्ये 2 विकेट आली. अमित पाटील होता तो एक चांगला बॅट्समन आम्हाला भेटला आणि अजून कोणतरी होता. त्याच्यानंतर मी टाकली, मी 1 ओव्हर टाकली आणि 2-3 विकेट भेटले आणि 2/6 मग सॅम्युएलने टाकली. सॅम्युएल टाकली, सॅम्युएलने पण सॉलिड ओव्हर टाकली, म्हणजे त्याला पण 2-3 विकेट भेटले आणि 3 रनची ओव्हर त्याने पण तो पण सॉलिड टाकून गेला. आणि लास्ट ओव्हर 3 ओव्हर ती मॅच आली, मी एल्टीनला सांगितलं आणि एल्टीन असा होता की म्हणजे एकदम चक्कळच होता, म्हटलं बॉल आहे तर डायरेक्ट घुसले का, क्या बात आहे, अरे घुसते किती का छोडणे का नाही, अभि उनलोग मॅच तो छोडी दिया आहे आपण, तो जित मतलब जितनाही आहे मॅच. तर ती 3 रन आम्ही होऊन नाही दिले, ती मॅच आम्ही 12 रन आम्ही त्यांना करून नाही दिले. अजिंक्य टीम मध्ये असताना आम्ही तो एक किस्सा मला फार आवडतो. खरंच सर खूप छान असं. त्याच्या तदनंतर पुढे सर कोणत्या टीमला तुम्ही रिप्रेझेंट केलं किंवा त्यांचे प्लेअर घेऊन खेळला आणि त्यांच्याबद्दल काय म्हणाल? हा, त्याच्यानंतर मग मी जम्बो मध्ये पण बऱ्याच टुर्नामेंट खेळलो. जम्बो मध्ये अभय आणि मी खेळायचो, अभय ओपनर खेळायचा, नो डाऊट, सॉलिड बॅटिंग करायचा आणि बऱ्याच टुर्नामेंट जिंकलो. आणि झालं ना की टुर्नामेंट जिंकल्याच्या नंतर म्हणजे इकडे पूर्वी कसं होतं, वाटणी वगैरे द्यायची, वाटणी म्हणजे शेअर द्यायचा असा. बरोबर, हा शेअर वगैरे हा प्रकार चालू होता. तर मला असं कळालं आपल्याला काही शेअर वगैरे नाही भेटलेला आहे, म्हटलं आपण तिकडे आता बंद करावं, म्हणजे मी काय त्यांचं हे नाही करत. प्रवीण नायर वगैरे, तो प्रवीण नायर पण सॉलिड प्लेअर होता तो, पण आम्ही तिकडे जायचं बंद केलं. अच्छा अच्छा, हा सर बोला ना. हा, तो एक तो जम्बूचा एक किस्सा झाला. त्याच्यानंतर मग आम्ही काय त्याला बोलतात, आमच्या दीपकेट चालू केली, दीपकेट मध्ये मी खेळायला लागलो आणि आमच्या दीपकेट मध्ये सॅम्युएल चौगुले, अभय आहेरेकर आणि अरविंद तांडेल. अरविंद तांडेल तर ओळखतच असेल. हो हो नक्कीच सर, खूप छान मित्र आहेत ते सुद्धा माझे, आम्ही सुद्धा एकत्र काही क्रिकेट खेळलो आणि खूप छान तांडेल, खूप छान प्लेअर, सॉलिड सॉलिड प्लेअर आहे. अरविंद तांडेल खेळला, मी खेळलो आणि अमरनाथचे असे 4 प्लेअर असे दीपकेट आम्ही त्यावेळेला आम्ही चालू केलो होतं. तर बऱ्याच टुर्नामेंट मी चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट जिंकले. पण आम्ही ना आम्ही जायचो ऍज अ क्रिकेट खेळण्यासाठी नाही जायचो, आम्ही फुल धमाल मस्ती करायचो. आमच्या अगेन्स्ट कधी सर वगैरे कधी लागले तो मतलब तुषार वगैरे म्हणजे असे हरायला येते,
त्यावेळेला तो असं चिडायचा ना, तर त्याला बघून आम्ही असं त्याला असं पिडायचो ना, खूप खूप म्हणजे असं वैतागून जायचं, खूप पिडायचो त्याला. अच्छा, म्हणजे आम्ही तुम्ही एन्जॉय करायचे, थट्टा मस्करी होती, एन्जॉय म्हणतो. खूप त्याच्यानंतर हा तुषारला आम्ही पिडायचो. मग बरेच असे दोन चार असे होते की बाबा टिपिकल त्यांना पिडलं की त्यांना काय बोलत नाही नसायची. बरोबर, नक्कीच सर. मग त्यानंतर तुमचा प्रवास नाही, त्याच्यानंतर तेच ना, म्हणजे मी जेव्हा खेळो राहिलो, म्हणजे अजिंक्य मधून खेळलो, दीपक एक मधून खेळलो, युनिट मधून खेळलो, आणि त्या अगोदर मी सगळ्यात पहिले सर तुम्ही रॉयल मध्ये सुद्धा खेळलेला आहे असं मला ऐकायला आलंय, तर त्याच्याबद्दल हे खरं आहे का, आणि त्याबद्दल सर तुमचा काय किस्सा असेल, तर काय तुम्हाला बोलावं वाटत? नाही नाही, रॉयल बद्दल तर मी सांगेल, कारण की बॉम्बे मध्ये सगळ्यात मोठी टुर्नामेंट जी झाली होती 1 लाखाची, सगळ्यात पहिली टुर्नामेंट जिंकण्याचा मान हा रॉयलचाच आहे, आणि मी मला भाग्यवान समजतो की मी त्या टीमचा एक हिस्सा होतो, आणि त्या टीम मध्ये सगळे जबरदस्त प्लेयर. बरोबर, घनश्याम शिंदे, अभा एरेकर, आपला भावेश, सुमित गराळे, त्याच्यानंतर आपला तुम्ही असं नाव घेतलं बॉलर, बॉलरचं नाव घेतलं मी आता नीलखंड, नीलखंड हा नीलखंड मध्ये नाव मी येत नाही, नीलखंड, राजेश पाटील, असे. आणि त्यावेळेला पण ती जी टुर्नामेंट आम्ही खेळलो होती, ती टुर्नामेंट मला वाटतं 2009 मध्ये आम्ही खेळलो होतो. हो सर, 1 लाखाची ती पहिली टुर्नामेंट असेल आणि तुम्ही ती विजयी झालात रॉयल मधून खेळत असताना, नक्कीच सर ग्रेट होतं. टुर्नामेंट बद्दल पण मी सांगितलं, ती टुर्नामेंट आहे ना आम्ही जिंकलो ना, तर सुमितच्या जीवावरती जिंकलो, पण नो डाऊट पप्पू वगैरे हे सगळे नीलकंठ अभय वगैरे तर म्हणजे जी जाणलाच खेळलो होतो. बरोबर, म्हणजे मनापासून सर्वांचा एफर्ट होता. सगळ्यांचं दोन मॅच अशा होत्या, एक क्वार्टर फायनल आणि सेमी फायनल, की शेवटच्या बॉलला 4 पाहिजे होता आणि सुमित स्ट्राइक होती आणि तिकडे विकेट एवढी खराब होती ना, तर धावून रन नाही होता, तर त्याने सुमितने मारली ना, म्हणजे प्रेक्षकांनी त्याला टाळ्या वाजवल्या, खूप स्वागत केलं. बरं, खरंच सर. आणि सेमीला आम्हाला काहीतरी ओंकार होती आणि ती मॅच आम्ही पहाटे खेळतोय आणि एक बॉल आहे, म्हणजे ती मॅच अशी झाली होती ना, एका ओव्हरला असं वाटत होतं कधी ते जिंकतील, एका ओव्हरला असं वाटत होतं कधी आम्ही जिंकू. बरोबर, म्हणजे तिकडे तिकडे मॅच अशी होत होती आणि आधी डायरेक्ट एक बॉल एक वरती मॅच आणि त्याचा ते 50-50, आता कोणीही जिंकू शकतं. बरोबर, आणि एक बॉल क्रिकेट एवढी लांब ना, म्हणजे धावणं खूप डिफिकल्ट होतं, मारलं आणि सुमितने जी जम मारून तो रन पूर्ण केला ना, आम्ही 11 जाऊन त्याच्या अंगावर जे उडी मारून आम्ही ती मॅच जिंकलो, सेमी जिंकलो. अरे यार, म्हणजे मजा केली तिकडे. क्या बात आहे, क्या बात आहे, मेमोरेबल मॅच होती. वेगळा एक आनंद होता ना की बाबा 1 लाखाच्या टुर्नामेंटला आम्ही फायनल लावलो करून, तो क्षणच वेगळा होता. नक्कीच सर, कारण त्याच्यामध्ये रॉयलचे प्लेयर म्हटलं तर कसं, घनश्याम शिंदे हा बॉम्बेतला नंबर 1 प्लेअर आहे, त्याच्यानंतर आपला सुमित घराळे झाला, नीलकंठ वायरकर, म्हणजे माझा आवडणारा प्लेअर म्हणजे आणि ऍज अ बॉलर च्या ह्याच्यामध्ये ना नीलकंठ माझा आवडता बॉलर. नक्कीच, खूप 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 चांगली टाकतात, माझा अंडरट्रम पण आहे. हा, जसं महत्वाची गोष्ट म्हणजे कसं, क्रिकेट हा असा एक गेम आहे ना, तिकडे अनोळखी अनोळखी पण एकदम जिवलग मित्र होतात. जिवलग मित्र होतात, नक्कीच सर, नक्कीच, खूप छान असं तुम्ही सांगताय. क्रिकेटमुळे तर माझी म्हणजे हे झाली, रक्ताचं खूप झालं सर, अनोळखी सुद्धा खूप रक्ताचं नातं म्हटलं जातं. चांगले चांगले मित्र पण मला खूप भेटले मला या क्रिकेटच्या माध्यमातून. वा वा वा, हमखास सर. तर आता पुढे आपण तुमचा प्रवास वळूया, तर थोडा वैयक्तिक प्रश्नांकडे वळूया. तर सर, तुम्हाला तुमच्या मते तुमचा आतापर्यंतचा सर्वात बेस्ट परफॉर्मन्स कोणता आहे? आतापर्यंतचा सर्वात बेस्ट परफॉर्मन्स असे तर आहेत, बरेच आहेत, पण बेस्ट परफॉर्मन्स म्हटला तर
माझं ते माहुलला मी जी बॅटिंग केली होती ना, म्हणजे लास्ट ओव्हर मध्ये आम्हाला 21-22 पाहिजे होते, तर तिकडे मी पाच बॉल कंटिन्यू पाच बॉल पाच बाउंड्र्या मारल्या होत्या मी, आणि हा एक रन पाहिजे होते पण मी नाही केली ती. अच्छा अच्छा अच्छा, हरकत नाही सर, खूप छान प्रकारे तुम्ही क्रिकेट खेळलात आणि खूप छान असं लीडरशिप सुद्धा तुमचं होतं. जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही कधी प्लेयर जरी सोडून गेला किंवा आहे किंवा आपल्या टीम मध्ये कोणी स्टार आहे किंवा नाहीये, तरी तुम्ही संघर्ष चालू ठेवला, क्रिकेट तुम्ही कधी थांबवलं नाही. हॅट्स ऑफ या सगळ्या गोष्टीसाठी, कारण खूप अवघड असतं हे सगळं मॅनेज करणं किंवा एखादा संघ बांधणी करणं, पण तुम्ही ते खूप चांगल्या प्रमाणे सर तुम्ही भागवलं, त्यासाठी खूप खूप तुमचं अभिनंदन त्यासाठी सर. तर आता ह्याच्या पुढे सर वळूया, तुमचा परफॉर्म आतापर्यंतच बेस्ट अचीवमेंट जे तुमच्या हृदयाजवळ आहे असं इंडिव्हिज्युअल प्राइज तुम्हाला मिळालं असं, ते कोणतं प्राइज होतं सर? इंडिव्हिज्युअल प्राइज मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, म्हणजे आम्ही विक्रोळीला ज्या विक्रोळी टुर्नामेंट जी खेळलो होतो ना, तर कंटिन्यू दोन मॅच मध्ये मी सॉलिड बॅटिंग केली होती आणि त्या दोन्ही मॅच मध्ये मला मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड भेटला होता. क्या बात है, क्या बात है, कंटिन्यू दोन्ही मॅच मध्ये सायमल्टेनियसली तुम्हाला मिळत गेलं ते, आणि त्याच्याबद्दल ते तुमचं खूप जवळ आहे असं म्हणत. तर तुमच्या यादीमधली अविस्मरणीय मॅच कोणती सर, का तुम्ही ती कधीच विसरू शकत नाही आणि तुमच्यासाठी ती खूप बोलतात ना एक भावुक आहे ती, एक म्हणजे बोलतात ना खूप चांगली मॅच म्हणून आहे, चांगले क्षण म्हणून आहे, अशी एखादी मॅच? एखादी ना मॅच नाही, आमच्या अशा दोन मॅच आहे, म्हणजे एक मगाशी सांगितल्याप्रमाणे सुनाभट्टीची जी असलपा बरोबर जी मॅच होती ना, बरोबर, ती आम्ही त्यांना 12 रन करून नाही दिले, ती माझ्यासाठी आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. नक्कीच, कारण की आमच्याकडे हा अशोक सारखा बॉलर होता, सॅम्युअल सारखा बॅट्समन बॉलर आमच्याकडे होता, ती मॅच आम्ही खरंच एक सॉलिड यादगार आहे ती. आणि त्याच्या सुरुवातीची म्हणजे आम्ही चेंबूर स्टेशनला मॅच खेळलो होतो, तेच आम्ही सांगितले होते, मी 3-4 वगैरे विकेट घेतले होते, गनचा बोल्ट केला होता, सिनियर प्लेअर सॉलिड प्लेअर आहे, बरोबर, मॅच पण कायम लक्षात राहणारी आहे. नक्कीच नक्कीच. आणि हा माझी अजून एक मॅच म्हणजे वाशीला जे आभेने बॅटिंग केली होती ना, ती मॅच आम्ही कधी विसरणार नाही. क्या बात है, वा सर, खरंच सर सर तुम्ही खूप छान उत्तरे दिली. आता सर आम्हा सगळ्यांचे आवडते बॅट्समन वगैरे आम्ही विचारतच आहोत, सेम प्रश्न तुम्हालाही विचारला जाईल सर, तुमचे आवडते बॅट्समन कोण होते आणि बॉलर कोण होते? माझा आवडता बॅट्समन तर नो डाऊट पहिला पण अभय होता आणि आता पण अभयच राहील. क्या बात है, कारण की त्याची खेळण्याची शैली वेगळीच होती ती, म्हणजे तो कसा आहे फुल साइड बाउंड्री असेल ना तर अक्षरशः तर बॉलरची ना मर्डर करून टाकायचा, येऊन डायरेक्ट म्हणजे असा पहिला बॉलला बाउंड्री मारायचा तर डायरेक्ट बॉलर वरती अटॅक करायचा. सिंगल मिंगल हे आपल्याला जबर नाही बोलतो, खूप चांगले प्लेअर होते ते आणि नक्कीच ग्रेट प्लेअर, समोरचा कसा ठसून जातो मधून, बरोबर बरोबर, त्याची मानसिकता पण वेगळी होती. होय सर. तर आता तुमच्यामध्ये सर उत्कृष्ट गोलंदाज कोण? माझ्या मते उत्कृष्ट गोलंदाज बोलले तर नीलकंठ, नीलकंठ वारकर हा आवडता बॉलर आहे, म्हणजे त्याची ऍक्शन युनिक ऍक्शन होती, म्हणजे टिचकीमध्ये असे लेक्शन टाकायचा ऑफब्रेक टाकायचा, म्हणजे भले भले त्याने ना म्हणजे असे गुंडाळलेले आहेत, बरोबर, असलफावाल्यांना गुंडाळलेलं आहे, बऱ्याच जणांना गुंडाळलेलं आहे. नक्की सर, त्यांच्याकडे कला होती, त्या कलेच्या जोरेवर त्यांनी खूप असे असंख्य बलाढ्य संघांना त्यांनी नमवलं, असंख्य असे बलाढ्य प्लेयर्सचे त्यांनी विकेट घेतले, खरंच ते त्या एका काळातले खूप मोठे प्लेअर आहेत आणि ग्रेट प्लेअर आहेत. तर नक्की सर, आता याच्या पुढचा प्रश्न माझा असेल, बेस्ट ऑलराऊंडर कोण होते सर? बेस्ट ऑलराऊंडर असं म्हटलं तर ऑब्विसली मनोज नाईक. क्या बात है, म्हणजे जुन्या ह्याच्यातल्या आणि नवीन ह्याच्यातलं जर ऑलराऊंडर बोललं तर घनश्याम शिंदे. नक्कीच सर, घनश्याम शिंदे आणि मनोज सर, के के सर हे खूप त्यांच्या काळातले दिग्गज प्लेअर. म्हणजे आता मी मनोज नारेचं नाव काढलं म्हणून तुला सांगू इच्छितो, कारण की आमची जशी क्रिकेटची जर्नी चालू झाली ना, तर आता एक पिरियड आला ना की गनने काय केलं, आमच्या कॉनलीतले ना, कॉनलीतले म्हणजे मोजके मोजके प्लेयर आहेत ना, म्हणजे अभय हरेकर झाला, सुरेश कदम झाला, अशोक गायकवाड झाला, मोजके मोजके त्याच टीम मधले ना असे प्लेयर
निवडून निवडून एक टीम जमा केली, हा टीम जमा केली आणि त्या टीमचं नाव ठेवलं हनुमान. आणि हनुमानने पुन्हा क्रिकेट चालू केलं. गन लीड करायचा त्याच्यामध्ये, म्हणजे हुकुम चेक बोल तर म्हणजे प्रवीण नायर, त्याच्यानंतर मनोज नायर, नीरव शहा, आर के, अभय अरेकर, सुदीप मोरे, कैलाश चव्हाण. कैलाश चव्हाण सॉलिड लेफ्ट हँडेड बॉलर होता, म्हणजे त्याने चांगल्या फ्लॅटला नाचवलेले आहे. आणि आमचे दोन पिल्लर म्हणजे आपला नीरव शहा आणि आर के यांच्यासारखे, म्हणजे नाही सर खरंच आत्ताही खूप छान असं सांगितलं सर तुम्ही. तर त्याच्या अकाउंट मधून खेळत असताना एखादी मॅच सर, अविस्मरणीय मॅच तुम्ही सांगू इच्छिता? अविस्मरणीय मॅच म्हणजे काय झालं, आम्ही बेलापूरला गेलो होतो खेळायला आणि बेलापूरला ऑलविनच पॅकरने आमची एंट्री केली होती तिकडे, आणि आम्हाला माहिती नाही करून तिकडे जाऊन बघितलं तर त्यांच्याच टीम बरोबर आमची मॅच, म्हणजे ऑलविनच्या पॅकरने आमची एंट्री टाकली आणि ऑलविन बरोबर मॅच आमची पहिली मॅच होती आणि ती मॅच आम्ही हारलो. तर त्या पॅकरला असं वाटलं की आम्ही काहीतरी यांच्या बरोबर कॉम्प्रोम करून हारलो करून. म्हणजे तो त्यावेळेला त्यावेळेला म्हणजे गनच्या अंगावरती आला होता. तर तेव्हा सुदीप मोरे आणि आर के या दोघांनी म्हणजे गनला अक्षरशः वाचवून त्याला तिकडनं पाठवला. आणि त्याच रात्री आमच्या टिळकनगर मध्ये बिल्डिंग नंबर 40 कडे टुर्नामेंट होती, एक छोटी टुर्नामेंट होती, 7-8 हजाराची टुर्नामेंट होती. गन जाऊन घरी झोपवला झोपला होता, त्याला जाऊन प्रवीण नायर गेला की कारण की प्रवीण नायर शिवाय तो येणारच नव्हता. प्रवीण जाऊन त्याला घेऊन आला, ती टुर्नामेंट खेळलो आणि विदाउट कॉम्प्रोट ती टुर्नामेंट आम्ही संडेला आम्ही जिंकलो होती. क्या बात क्या बात. हा नक्कीच सर. त्याच्यामध्ये कैलाश होता, गन होता आणि मी, आणि नो डाऊट ओपनर अभय अरेकर जायचा, प्रवीण आयर होता आणि गन होता. बरोबर सर. तर सर आता मी थोडं तुम्हाला एक आमचा रॅपिड फायर म्हणून म्हटला जातो, त्याच्यामध्ये तुम्हाला क्षणाचा विलंब न करता उत्तर द्यायचं असतं. मी काही तुम्हाला सिच्युएशन सांगेन किंवा काही खेळपट्टीमध्ये कोणते प्लेयर सूट होतात तुमच्या मते, तुमच्या क्रिकेटमध्ये तुमच्या टीम मधले किंवा तुम्ही ज्यांच्या सोबत क्रिकेट खेळलाय त्यांचंही तुम्ही नाव घेऊ शकता. तर सर तुमच्या मते बेस्ट सर्कल बॉक्सचा खेळाडू बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही? बॅटिंग मध्ये अभय अरेकर. ओके. तुमच्यामध्ये बेस्ट प्लेअर इन 1-2 का 4? 1-2 का 4 तसं बघायला गेलं तर आमच्याकडे खेळणारे बरेच होते. नीरव शाह होता. त्याच्यानंतर तुम्ही ज्यांच्या अगेन्स्ट सुद्धा खेळले त्यांचंही नाव घेऊ शकता आणि जे तुमच्या, हा कोणाचे तुम्ही ज्यांच्या सोबत खेळला किंवा तुम्ही ज्यांना पाहिलं कोणाचंही नाव तुम्ही घेऊ शकता. हा आणि फुलसेट बाउंड्री मध्ये म्हणजे अभय अरेकर च्याच ताकदीदायक बॅट्समन होता भावेश करून, रॉयल मध्ये खेळायचा ऍज अ ओपनर करून, तो पण सॉलिड बॅट्समन, त्याच्याकडे सगळे शॉट्स होते. कव्हर्सला मारायचं, पायात मारायचं, स्वीप मारायचा, रिव्हर्स आणि रिव्हर्स एवढा जोरात मारायचा बॉलच दिसायचा नाही. क्या बात. सॉलिड सॉलिड. क्या बात क्या बात. आणि बॉलरच तू बोललास तर नो डाऊट आपला घनश्याम शिंदे, कारण की जास्त तर आपण कुणाला काय बघितलेलं तर घनश्याम शिंदे आपला कसा जवळचा आहे आणि मी त्याला खूप जवळून बघितलेला. तो एक मध्ये अंडर आर्म मधली भिंत सर तुमच्या मध्ये, कारण त्याच्याकडे बॉल गेला तर सुटणार नाही. ऑब्विसली सुमित गराळे. ओके. आणि विक्रम तुमच्या मधले यष्टी रक्षक, उत्कृष्ट यष्टी रक्षक अभय अरेकर. क्या बात आहे. तुमच्या मते अंडर आर्म मधली चपळ जोडी रनिंग बिटवीन द विकेट? रनिंग बिटवीन द विकेट जर असं बाहेरच्या टीम मधलं सांगितलं चालेल. हो हो कोणी सर, तुम्ही ज्यांच्या सोबत खेळला ज्यांना पाहिलं त्यांचं सुद्धा नाव घेऊ शकतात. मला हा मला आसल्फा मध्ये आठवत दीपू, आणि मला वाटतं ना दीपूच्या बरोबर अजून एक ओपनर असायचा सचिन राणे पण कधी कधी असायचा. हे चिकट होते आणि सचिन राणे बद्दल मला तुला एक सांगायचं ना, तो आंड्रम मधला ना शरद पवार आहे. तो कुणाला कसा खेळायचंय, कुणाला कुठे खेळवायचंय, 1-2-4 चा बॉक्स आहे तर कुणाला कुठे खेळवायचा आहे, कुठे बाउंड्री आहे, कुठे कसा खेळवायचा, तो
खरच तो पण एक ग्रेट प्लेयर आहे तो. हो हो नक्की सर, नो डाऊट, खूप छान असे खेळाडू आहेत ते आणि आता सध्या सुद्धा खेळत आहेत ते. तर सर आता मी वळेन तुमच्या मते, ज्याच्या बॉलिंगला धार होती, ज्याला बॉलिंगला फिरकी होती, असा खेळाडू खूप टर्न होता म्हणजे माझ्या माझ्या वेळी सर, तुम्ही तुमच्या ज्यांच्यासोबत तुम्ही खेळलाय, ज्यांना तुम्ही पाहिलंय किंवा तुमच्या टीम मधले, तुम्ही कोणतंही नाव घेऊ शकतात माझ्या प्रत्येक प्रश्नामध्ये कोणाला. माझ्या वेळी, हा माझ्या वेळेला मी खेळलो तर नो डाऊट अशोक माझ्यासाठी कधी पण म्हणजे सॉलिडच होतात, कारण की आम्ही फक्त नाव ऐकलं होतं त्याचं आणि जेव्हा तो आमच्या टीम मधून खेळला ना तर खरंच त्याने खूप हंगामे केलेले आहेत, जवळजवळ हातभर टर्न करायचा तो. नक्कीच नक्कीच, 110% त्याच्यानंतर सर तुमच्या मते अंडर मधला वेगवान गोलंदाज. वेगवान गोलंदाज, भगवान गोलंदाज म्हटलं तर आपले ते अंबरनाथ वाले जेवढे पण आहेत ना ते सगळे सॉलिड आहेत. सगळे नक्कीच आहे, त्यांना अस्तल्प मधून तो लेफ्टी बॉलर काय नाव, सागर, सागर आहे ना तो, तो सॉलिडच टाकतो तो. नक्की सर. तर तुमच्या मध्ये सर एक उत्कृष्ट कर्णधार कोण अंडर आर्म मध्ये? सचिन राणे. क्या बात आहे सर. आणि तुमच्या मधले एक उत्कृष्ट टुर्नामेंट तुम्ही खेळलाय, तुम्ही पाहिलेत अशी? मी खेळलोय, मी आमच्या माझ्यासाठी तर ते आम्ही जे सुरुवातीला जे खेळलो होतो ना 1 लाखाची टुर्नामेंट, तिथं खरंच खूप सॉलिड होती टुर्नामेंटचं. नाही टुर्नामेंटचं नाव तर नाही आठवत, 2009 झाली होती टुर्नामेंटचं नाव तर नाही आठवत, ती विरारला कुठे झाली होती एकदम गावामध्ये, पण ती टुर्नामेंट हा ती माझ्यासाठी एक बेस्ट टुर्नामेंट. तुमच्या मते अंडर आर्म मधला बेस्ट स्पॉन्सर तुम्हाला लाभलेला किंवा तुम्ही पाहिलेला म्हणजे पॅकर? आता आम्हाला लागलेला म्हणजे तसे दोन आहेत, पण एकच नाव घेईल. नाही नाही कोणाचे नाव घेऊ शकता तुम्ही, हरकत नाही सर. एक दीपक एट म्हणून होता ना त्याच्यामधला जो दीपक करून होता ना, हा हा, तो म्हणजे एकदम दिलदार होता, म्हणजे बिंदस. हा एंट्री असेल कुठे कुठे पण करायचा, कारण की दीपक गेट मधून आम्ही जेव्हा चालू केलं तो बिंदस, किती पण मोठी एंट्री असेल कुठेही असेल तरी तो बिंदस टाकायचा. आणि आमच्या कॉलनीमध्ये जेव्हा मी हनुमान म्हणजे मनोज नारकांनी जेव्हा चालू केली होती ना हनुमान, तर आमचा प्रदीप करून होता, तो पैसे द्यायचा, कितीची टुर्नामेंट आहे, कधी आहे, काय आहे, किती प्राइज आहे, जिंकला हारला कधीच विचारलं नाही त्याने. अरे आम्ही येऊन फक्त त्याच्या हातामध्ये ट्रॉफी देतो द्यायचो, एंट्रीचे पैसे द्यायचो, एक शेअर द्यायचो, कधीच विचारलं नाही काय खर्च झाला कुठे खर्च झाला, सॉलिड होतो तो. क्या बात आहे, क्या बात आहे सर. खरंच सर खूप छान प्रकारे तुम्ही उत्तरे दिली या राऊंडची. तर आता ह्याचा पुढचा प्रश्न सर माझा असा असेल, तुमच्या मते तुमची एक इच्छा जी अंडर आर्म क्रिकेट मध्ये अपूर्ण राहिली आणि तुम्ही सांगू इच्छिता या दरम्यान? इच्छा पुरी राहिली म्हणजे आम्ही ते दादरला जी टुर्नामेंट व्हायची म्हणजे होते सिंधीवाडी मध्ये, म्हणजे अंडर आर्मचा जो वर्ल्ड कप आहे ना, हा सिद्धी बॅकर, ती कधी जिंकलो नाही. अच्छा म्हणजे हा ती खेळलो आम्ही, आम्ही हनुमान मधून खेळलो, युनिट मधून खेळलो, बऱ्याच टीम मधून खेळलो, पण ती आम्हाला जिंकताना आली ती, ते एक स्वप्न होतं. आणि आपली आणि एक आमची आनंद दिघीची टुर्नामेंट. क्या बात आहे, नक्की सर खूप प्रत्येकाचं स्वप्न असतं, जो पण अंडर आर्म खेळलेला आहे त्या दोघांचं त्यांचं स्वप्न असतं एक सिद्धी पॅकर आणि आनंद दिघे नक्की जिंकावी म्हणून. ठीक आहे सर. तर आता सर पुढे वळूया. सर तुम्हाला अंडर आर्म क्रिकेट मधले एक चांगली आठवण आणि एक वाईट आठवण तुम्हाला सांगू इच्छित या इंटरव्ह्यूच्या दरम्यान? चांगली आठवण म्हणजे कशाबद्दलची? गुड मेमरीज आणि गुड मेमरीज तुम्ही अंडर आर्म खेळत असताना का बाबा ही गुड मेमरी म्हणून माझ्या लक्षात आहे अंडर आर्म मधली, भले तुमच्या प्रवासामधली असू द्या, भले तुमची वैयक्तिक इनिंग असू द्या किंवा क्रिकेट बद्दल काही असू द्या, तुमच्या संघाबद्दल असू द्या, आणि तशीच एक वाईट म्हणजे आठवण बाबा ही हे घडायला नव्हतं पाहिजे होतं म्हणजे मी अंडर आर्म खेळत असताना असं असं एखादं काय तुम्ही सांगू इच्छिता? चांगली मेमरी सांगू इच्छितो. सुरुवातीचं आम्ही बेलापूरला टुर्नामेंट खेळायला गेलो होतो,
आमच्या कॉलनीचे चार होतो आम्ही, मी, अभय अरेकर, सुदीप मोरे आणि नीरव शाह, आणि रिलायन्स चार होते, संदेश, बाळा, हर्षद आणि मन्या. म्हणजे मन्या त्यावेळेचा म्हणजे जुना, म्हणजे एकदम जोरदार बॉलिंग टाकणार बॉलर होता तो, म्हणजे सॉलिडच टाकायचा तो. आणि हर्षद उत्कृष्ट बॅट्समॅन, ओपनर ऍज अ बॅट्समॅन सॉलिडच होता. संदेश तर तुला माहित आहे, संदेश तर आपला सिनियरच आहे, तो पण हाफ बॅटन करायचा. असे चार ते आणि चार आम्ही मोजून आम्ही फक्त आठ जण गेलोय. आणि तेव्हा पण एंट्रीची मारामारी होती, म्हटलं काय करायचं काय करायचं. मी माझा एक नेहरूचा पॅकर होता, त्याला बोललो अरे बाबा तू एंट्री टाक. म्हटलं मी साईड जमा केले, म्हटलं आम्ही जातो तिकडे. म्हटलं ठीक आहे. त्याने टाकली एंट्री आणि आम्ही गेलो बेलापूरला. पहिली मॅचच आम्हाला लागली जॉली फ्रेंड, आणि आम्ही मोजून केले 52 रन, 6 ओव्हर मध्ये 52. म्हटलं आता काय, हे आता फुल साइड बाउंड्री कधी पण मारतील. पण ती मॅच संदेशने आणि बाळाने, आपलं सॉरी मन्याने, त्या दोन मॅच मध्ये जे बॉलिंग केली खर सॉलिड. आणि लास्ट ओव्हर पण काहीतरी आले होते 16-17, मी टाकले होते ते. आम्ही ती मॅच म्हणजे जिंकलो होती बरोबर. हा, आणि त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं होतं की 16 स्लॉट आहे, ते करता करता झाले 32 टीम. आम्ही पहिली मॅच खेळलो, दुसरी मॅच खेळलो, तिसरी मॅच खेळलो, तर चौथी आम्ही सेमी खेळत होतो. मला वाटतं ती मॅच ह्यांच्याबरोबर होती, ऑलविन बरोबर मॅच होती. ऑलविन बरोबर मॅच होती. हा, आणि त्या मॅचला जी हर्षद आणि अभयने बॅटिंग केलेली ना, बाप रे बाप बाप बाप, सॉलिड सॉलिड म्हणजे सॉलिडच बॅटिंग केलेली, क्लास बॅटिंग केलेली, क्लास म्हणजे क्लास. आणि त्याच्या सेमीच्या अगोदर जी आमची म्हणजे न्यू बॉम्बेची एक अगेन्स्टची जी खुन्नसवाली जी टीम होती ना, भवानी चौक, त्या मॅच मध्ये पण अभय आणि हर्षदने त्या दोघांना म्हणजे त्या दोघांनी असं धुवून टाकलं ना, म्हणजे ते अक्षरशः वेडे झाले तिकडे. सेमीला तर अभयानी ऑलिम्पिकच्या अगेन्स्ट अभयानी हर्षदने तर अफलातून बॅटिंग केली. ठीक आहे सर, तर आता आपली वाईट मेमरी सर तुम्ही सांगू इच्छिता जर असेल तर, नाही तर आपण पुढे बोलू की बाबा हे तुमच्या क्रिकेटमध्ये व्हायला नव्हतं तुम्ही इच्छे करत होता, म्हणजे असं तुम्हाला वाटत हे व्हायला पाहिजे, व्हायला नव्हतं पाहिजे. वाईट मेमरी सांगतो आता तो काय झालं, मी अजिंक्य टीम बनवली अशोकाने मी, तर ती त्या टीम मध्ये पण म्हणजे लोकलचे, आम्ही बाहेरचे कोण नाही, लोकलचे प्लेयर्स घेऊन आम्ही ती चांगली खेळता खेळता त्याच्यानंतर 2-3 प्लेयर अजून चांगली ऍड झाली. पण जिकडे आम्ही ज्या प्लेअरला ऍड केलं होता, मग त्या असं झालं की तिकडनं आम्हीच बाहेर पडलो. म्हणजे अशोक आणि सुरेश कदम हे दोघेच डायरेक्ट बाहेर. अच्छा अच्छा, हे वाईट मेमरी नाही झालं. बरोबर बरोबर, तसं नाही झालं पाहिजे. तेव्हा म्हणजे त्या टीम मेंबर्सने पण ऍक्च्युली आम्हाला सपोर्ट केला पाहिजे होता. मी त्या मला काय घ्यायचं नाहीये आणि मला कोणाला हर्ट करायचं नाहीये, तो एक पार्ट आहे. म्हणजे जसं प्लेयर्स लहानातून असं मॅच्युअर्ड होत जातात, तसं तसं त्यांची बुद्धी पण वेगळी होत जाते. नक्की सर, तर आपला आता पुढचा प्रश्न आलाय परीक्षकांमधून सर, तुम्हाला मिळालेलं पहिलं पारितोषिक किती रुपयाचं होतं, म्हणजे तुम्हाला बक्षीस म्हणा जे शेअर म्हणा काय होत, किती रुपयाचं होत, आठवत काही? नाही एवढं तर नाही आठवत, पण आम्हाला म्हणजे चेंबूर नगर साईडला आम्हाला प्राइस जे भेटले होते ना, ते मोजून काहीतरी 200-250 रुपयाचे आम्हाला पहिले ते हे होते. आणि कॉलनीमध्ये तो शेअर हा प्रकार कुणाला माहितच नाही. तो शेअर प्रकार पण मी इकडे कॉलनीमध्ये तो मीच चालू केला की बाबा, तेव्हा कसं असायचं 500 रुपये, 300 रुपये, 200 रुपये अशा. समज आता 500 रुपये एंट्री असेल तर प्राइस 5,000 असायचं, 250 रुपये एंट्री असेल तर प्राइस असायचं 2,222 रुपये असायचं. मग त्याच्यात काय आम्ही करायचो, आता मला पॅकर भेटलाय तर त्याला टिकवून कसं ठेवायचं, तर मी काय करायचो, समज आता 500 रुपयाची एंट्री आहे, 5,000 प्राइस आहे, तर 500 रुपये आम्ही समज पूर्ण प्राइस जर जिंकलो ना, तर मी त्याला डबल द्यायचो, 500 चे 1,000 द्यायचो, त्याचा काय झालेला खर्च वगैरे द्यायचो, आणि ते कट करून जेवढे पण पैसे उरायचे ना, तर तो आम्ही आमच्यामध्ये शेअर आम्ही वाटून घ्यायचो. नक्कीच नक्कीच नक्कीच,
तर आता सर पुढे तुमच्या एका जवळच्या मित्राचा आपल्याला एक छोटासा स्मॉल व्हिडिओ त्यांनी बनवलाय तुमच्यासाठी, तर माझी विनंती असेल तुम्ही तो पाहावा आणि त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करावा. नक्कीच इमोशनल आहे, खूप सारे किस्से त्यांनी तुमच्याबद्दल जे सांगितलेले आहेत, तर याच्या पुढचा आवाज त्यांचा असेल. हाय फ्रेंड्स, सुरेश कदम बद्दल बोलायचं म्हणजे तो माझा लहानपणीपासूनचा मित्र, अगदी शाळेत असल्यापासूनचा. तो दुसऱ्या शाळेत होता, मी दुसऱ्या शाळेत होतो, पण आमची ओळख इंटर स्कूल टुर्नामेंट व्हायची आमच्या कॉलेजमध्ये ओव्हर आमची, तेव्हापासूनची आमची ओळख. त्याच्याबद्दल क्रिकेटच्या त्याच्याबद्दल बोलायचं म्हणजे आता मी असो, तुमच्या कॉलेजीत गण असो, अजून भरपूर खेळाडू होते. आम्हाला सगळ्यांना बॅकग्राऊंड असायचं, म्हणजे आमचे मोठे मुलं खेळायचे, आम्ही त्यांच्याबरोबर खेळायचो, त्यांच्याबरोबर खेळून घेऊन आम्ही सगळीकडे वेल नोन झालो, आम्हाला ओळखायला लागली. सुरेश कदम असा एक खेळाडू होता, तो स्वतःच्या हिमतीवर आला आणि त्याला नंतर आम्ही ओळखायला लागलो की अरे हा कोणतरी सुरेश कदम आहे. त्याला पहिल्यापासून सवय होती की तो टीम बनवायचा, प्लेअर बघायचा, म्हणजे कुठे टुर्नामेंट असेल तर पहिलं सुरेशला खबर यायची, कशी यायची ते मलाही माहित नाही, पण त्याला कुठून ना कुठून खबर यायची द्यायची. आणि आता त्याच्या क्रिकेट बद्दल बोलायचं म्हणजे तर तो एक जबरदस्त ऑलराऊंडर प्लेअर, त्याची बॅटिंग बॉलिंग म्हणजे ऑलराऊंडर. सुरुवातीच्या काळात त्यांनी जी बॅटिंग केली ना, म्हणजे सगळे बोलतात अभयचे कव्हर ड्राईव्ह भारी होते, हा तसा खेळायचा तसा खेळायचा, पण सुरेशची पण बॅटिंग तेवढी जबरदस्त होती. तो पण कव्हर बिवर्स मध्ये जे ड्राईव्ह मारत त्याला जबरदस्त करायचे, जबरदस्त बॅटिंग, म्हणजे मी पाहिले नाही ती बॅटिंग बनल्याची, पण काय माहित नाही चलनकरांचे प्लेयर झाले, त्याच्या बॅटिंग मध्ये थोडासा बदल झाला, पण तो चांगली बॅटिंग करायचा. आले त्याचे बॉलिंग, ऑलराऊंडर असल्यामुळे तो बॉलिंग, त्याच्याकडे दोन्ही टर्न टाकायची क्षमता होती, ऑफ ब्रेक लेग ब्रेक दोन्ही टाकायचा, आणि असं टाकायचं ना म्हणजे भले भले बॅट्समॅनला कळत नसेल. त्याच्याबद्दल मी एक स्पेशली सांगतो, त्याचा स्पेशल म्हणजे त्याचा ऑफब्रेक, त्याचा ऑफब्रेक असा होता ना चांगले चांगले बॅट्समॅनला कळत नसायचं. मी त्याला कधी कधी किपिंग करायचो, असं वाटायचं ना की तो ऑफब्रेक ना लेग ब्रेक आहे, आणि चांगले चांगले बॅट्समॅन फसायचे आणि बोल्ड व्हायचे. म्हणजे तो मी अजूनपर्यंत असं कोणाला ऑफब्रेक टाकताना बघितला नाही, एकदम शार्प ऑफब्रेक, आणि माणूस बॅट्समॅन फसून जायचा, म्हणजे जबरदस्त बॉलिंग पण द्यायची. आणि तो एक टीम प्लेअर होता, आणि मी त्याला कधी असं पाहिलं नाही, म्हणजे तो कधी कोणाशी, आणि त्याच्याबद्दल बोलायचं म्हणजे तो एकदम शांत, कधी क्रिकेट खेळताना मी तरी त्याला बघितलं नाही कोणाला उलटा बोल काय बोल. आपलं क्रिकेट खेळणार ना, आम्ही त्याच्यामध्ये आम्ही तरी पिढंपिढी करायचा तो, पण त्याचं बोलणं वगैरे एवढं अजून पण एवढा तो कोणाशी बोलताना एकदम बोलतच ना एकदम प्रेमाने, आणि कधीच वाईट नाही बोलणार कोणाबद्दल, आणि एकदम चांगला व्यक्तिमत्व असणार. आणि त्याच्याबद्दल एक किस्सा सांगायचं बोललं ना, ते क्रिकेटच्या आमची कॉलनीमध्ये चेंबर लोखंडे मार्गला एक टुर्नामेंट होती, तेव्हा आम्ही खेळत होतो, आम्ही तेव्हा वेगळं खेळत होतो, तेव्हा गणची एक टीम होती पूर्ण, आणि मानकूरची निळकंठ लोकांची टीम होती. आम्ही तीन टीम होते, त्याच्यामध्ये आम्ही तीन टीम आलो होतो, त्याच्यामध्ये चिट्टी होणार होती. आता गणची टीम बोललं तर त्या टायमाला वर्ल्ड 11 होती, आणि आम्ही होतो, आम्ही थोडे बरं होते, आम्ही दोघे तिघे, आणि आम्ही कॉलनीतील मुलं जमा केली होती, आणि मानकूर वाले होते. आता चिट्टी टीम आली, मॅच आली आमची आणि गणची, आता काय करायचं गणची मॅच त्याची, तर वर्ल्ड 11 होती. वर्ल्ड 11 म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो त्या टीम मध्ये कोण कोण होतो, स्वतः गण, प्रवीण नायर, कैलेश चव्हाण, अजय, विजय, नीरव शाह, चंदू, सुदीप मोरे, आणखी असं कोणतरी होतं, म्हणजे त्यांची वर्ल्ड 11 होती. आणि आमची मॅच आली आहे, आम्ही बोललो अरे आता काय करायचं, सुरेश बोलला काय नाही खेळूया आपण बिंदास, आणि बोललो चल खेळूया विदाउट कॉम्प्रो, कॉम्प्रो वगैरे काय नाही विदाउट कॉम्प्रो, आणि आम्ही ती चालू झाली मॅच. मॅच चालू झाली, आमची पहिली बॅटिंग आली, आता कैलेश तुम्हाला माहित असेल जबरदस्त बॉलर, म्हणजे त्या टायमाला त्यांनी पूर्ण मुंबईमध्ये धुमाकूळ माल टाकला होता, एकदम कडक बॉलिंग टाकला, कडक नुसता पाट्याच गाडत होती त्या टायमाला. ऍक्च्युली त्या मॅचची स्टोरी माझी पण आहे, पण ती जाऊया आपण सुरेश बद्दल बोलू. तर आम्ही खेळत खेळत आम्ही कशा तरी 34-35 रन बनवले, आणि गण लोकांची बॅटिंग आली, आणि तो 1-2-4 बॉक्स होता, मागे एक साईडला दोन आणि पुढे चार सीट आहे, म्हणजे एवढा छोटा बॉक्स नव्हता, मोठा होता, स्कोर होऊ शकत होता असं नाही की नाही. त्याच्यामध्ये पहिली ओव्हर मी टाकली, आणि मला अजून आठवतो व्हेरी फर्स्ट बॉल मला सुदीप मोरेन यानं एक बाउंड्री मारलं,
म्हणलं अरे पहिल्या त्याच्यामध्ये ते लोक मॅच मध्ये आले, म्हणलं आता काय करायचं, आणि मी कशा तरी ते पाच बॉल टाकून पहिल्या ओव्हरला 9 रन आले. नंतर मग सुरेशला बोललो, सुरेश बघ बाबा आता तुझ्यावरच आहे, तू ही ओव्हर चांगली टाकली तर आपण जिंकणार, नाही तर मग आपण हरणार. सुरेश बोलला नाही मी टाकणार, आणि सुरेशने जी बॉलिंग टाकली ना त्याची ओव्हर एकदम अफलातून ओव्हर टाकली, म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये 2 विकेट घेतले. मला वाटतं गन त्यावेळी असा फॉर्म मध्ये होता ना, म्हणजे तो कोणत्याही फॉर्मॅट मध्ये बॅटिंग करायचंच करायचा. गनला बोल काढलं त्याचा ऑफब्रेक मध्ये, जो ऑफब्रेक टाकतो ना गनला कळला ना त्याच्यामध्ये, अजून कोणाला तरी त्याने आउट केला आणि 2-3 ओव्हर टाकली काहीतरी, आणि आम्ही मॅच मध्ये आलो. त्याच्यानंतर तिसरी ओव्हर कोणीतरी टाकली, थोडा स्कोर आला, आणि चौथी ओव्हर पुन्हा सुरेशने टाकली आणि तीही त्यांनी चांगली टाकली आणि आम्ही ती मॅच जिंकलो. तो किस्सा मी सुरेश बद्दल सांगेल, जबरदस्त बॉलिंग टाकलेली. आणि पूर्ण सांगायचं म्हणजे सुरेश माझा चांगला मित्र आहे आणि नेहमी राहणार. अजून त्याच्याबद्दल बोललं म्हणजे खूप काही, आम्ही खूप टुर्नामेंट खेळलो, खूप एकत्र खेळलो. मी तर परत पुन्हा कमबॅक केलेला त्याच्यानंतर, ज्या क्रिकेट सुरुवात केली ते परत मी आम्ही सुरेश बरोबर, आणि आम्ही खूप क्रिकेट खेळलो, खूप हरलो जिंकलो त्याच्याबद्दल नाही, पण आम्ही खूप मजा केली. आमच्यामध्ये मला एक मेसेज कोणाला सगळ्यांना जुनियर्सला सांगायचं आहे की कधी पण मोठा कोण असेल, प्लेअर नाही कोण मोठा व्यक्ती असेल ना, त्यांचं तुम्ही ऐका, तुम्ही ना लाईफ मध्ये नेहमी सक्सेसफुल होणार. ऐका ऐकल्या आणि कोण कोणाचं कमी होत नाही, आम्ही ऐकायचो सुरेश मी कधी अजून आमचं आम्हाला कोण मोठं बोललं ना आम्ही ऐकतो. ठीक आहे, बस एवढंच बोलायचं होतं मला सुरेश बद्दल. बेस्ट ऑफ लक सुरेश अँड थँक्यू ऑल. तुमचे मित्र सर काय नाही, आपलं अशोक बद्दल बोलत माझा यार आमच्या संघामधला तो आमचा जीव की प्राण होता ह्या बॉलिंग मध्ये. क्रिकेट साठी झालं पण नंतर म्हणजे आमची मैत्री एवढी झाली ना, म्हणजे आम्ही रोज जाऊन संध्याकाळच्या गप्पा मारायचो, कसं खेळायचं काय, म्हणजे आमची जवळीक खूप वाढली. बरोबर. आजही आम्ही भेटतो, ह्या क्षणाला पण भेटतो आम्ही, म्हणजे आम्ही एक दुसऱ्याला अभय असू दे अशोक असू दे आम्ही कधी कुणाला सोडलेलं नाही, आम्ही शेवटपर्यंत पकडून चाललेलोच आहे. नक्कीच सर, तर तुमचे मैत्रीबद्दलचे किस्से तर नक्कीच आहेत, खूप छान प्लेअर आहेत. आणि जसं तुम्हाला त्यांनी सांगितलं, तुम्ही मोठ्या मोठ्या प्लेअर्सचे तुम्ही विकेट सुद्धा केले, तुमचा अंडरआर्म करिअर तर खूप छान प्रकारे राहिला आहे सर, खरंच हॅट्स ऑफ त्या करिअर बद्दल. आणि खूप छान असे व्यक्तिमत्व यात आहे, हास्यमुख तुमचा चेहरा सुद्धा आणि तुमचं व्यक्तिमत्व सुद्धा तसंच आहे, असंच तुम्ही सर ते जोपासा. तर आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला विचारेन सर, तुमचा फॅमिली सपोर्ट या अंडरआर्म करिअर मध्ये कसा होता थ्रू आउट, म्हणजे पूर्वी की आता तो विचारतोय सध्या पूर्ण करिअर मध्ये स्टार्ट पासून आतापर्यंत कसा होता. नाही नाही, सुरुवातीला म्हणजे मला मी असं बाहेर खेळायला जायचो तर मला घरात काहीच प्रॉब्लेम नव्हता. अच्छा. हा, ते निघालो आम्ही एकदा सकाळी निघालो तर दुसऱ्या दिवशी सकाळीच घरी यायचो. बरं. फक्त ओरडायचे अरे कुठे, आता माहिती त्यांना की आम्ही क्रिकेट एक क्रिकेटच खेळणार आहे, दुसरे कुठे काय जाणारच नाही. बरं. ना मला वडील ओरडले क्रिकेट साठी, ना आई ओरडली. बरं. त्यांचा मला फुल सपोर्ट होता. नक्की. कधी एका शब्दाने कधी काय बोल की बाबा जाऊ नको, रात्र झाली बाहेर जाऊ नको, अशा लहान पोरांसारखे असं मारून गिरून असं कधी बसवलेलं नाही बिंदास. हा, आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट म्हणजे माझं लग्न झाल्याच्या नंतर आता येणार ती बायको, बायकोने पण मला कधी म्हणजे क्रिकेट खेळायला जाऊ नको हा कधी असा प्रश्न केलेलाच नाहीये. नक्कीच. मी आताही जातो ना खेळायला, एका शब्दाने कधी म्हणजे बोलत नाहीये. बरोबर. म्हणजे त्यांचा सुद्धा सपोर्ट होता तुम्हाला थ्रू. हो हो, सपोर्ट आहे. क्या बात आहे. नाही सर, असाच सपोर्ट असला पाहिजे. आणि मग सर, तुम्ही तुमच्या करिअर बद्दल प्रोफेशनल तुम्ही आता सध्या काय करता आणि तुमच्या प्रोफेशनल करिअर बद्दल काय सांगाल सर आजच्या युवाला? आजच्या युवाला मी असं सांगू शकतो, म्हणजे आताच म्हणजे ऍज अ क्रिकेट साठीच त्याच संदर्भात सांगेल की आता बोलतात की बाबा क्रिकेट फास्ट झालंय, हे झालंय, ते झालंय, सगळं ठीक आहे. म्हणजे कसं माहिती काय, तुम्हाला त्या गोष्टीची कसं माहिती काय, एक जिद्द पाहिजे, आवड पाहिजे आणि मेहनत पाहिजे, हे जसं मी मगाशी सांगितलं ते तर पाहिजेलच पाहिजे. नक्कीच. हा, तर तुम्ही पुढे सक्सेस होऊ शकता. बरोबर. पण एक मेसेज आहे माझा, म्हणजे तुम्ही हे जे क्रिकेट खेळता ना, म्हणजे कोणतीही फील्ड असू दे, बरोबर, त्याच्यावरती तुम्ही ना 100% प्रेम केलं पाहिजे, मनापासून प्रेम केलं पाहिजे, तर तुम्हाला ना 1000% रिटर्न. नक्कीच. हा, मनापासून त्याला एकदम लाईक करायचं, मनापासून
तुम्ही तो फील्ड मध्ये आहात, क्रिकेट मध्ये आहात किंवा बिझनेस करता किंवा काय काम करता, ते मनापासून करा, त्याच्यामध्ये मनापासून प्रयत्न करा. करेक्ट करेक्ट बरोबर. हा कारण की आम्ही ते मनापासून ते केलेलं आहे ना, म्हणून आज आमचं मुंबईमध्ये नाव आहे की बाबा आज जे क्षेत्र आहे क्रिकेटचं क्षेत्र आहे ना, त्याच्यामुळे आज आम्हाला सुरेश कदम कोण आहे, बरोबर अशोक गायकवाड कोण आहे, सुमित गराळे कोण आहे, विक्रम खराटे कोण आहे. नक्कीच सर. सर जर तुम्ही सुनील शिंदे उर्फ वाफ्या यांच्याबद्दल काय म्हणाल, दोन शब्द. मग अभय सरांकडून आपल्याला प्रश्न आला होता मग. ऍक्च्युली मला सांगत संतोष शिंदे म्हणजे आमच्या कॉलनीतलाच खूप मोठा प्लेअर होता, म्हणजे ओव्हरम मध्ये पण आणि अंडरम मध्ये पण खूप मोठं नाव होतं त्यांचं. बरोबर. म्हणजे दुर्दैव असा की त्यांचा काहीतरी एक डोळा गेला होता. आमचे नाव त्याने तर अगोदर ऐकलं होतं की सुरेश कदम, सुरेश कदम आणि अभय हरेकर यांची जोडी खूप सॉलिड आहे. तो कुठेही जरी मॅच असेल ना तरी तो म्हणजे कधी कुणासाठी गेला नाही, पण सुरेश कदम आणि अभय हरेकर साठी तो मॅच आहे ना पर्सनली बघायला आला तुमच्यासाठी. हा त्यासाठी म्हणजे खरंच हॅट्स ऑफ आहे त्यांना. नक्कीच नक्कीच प्लेअर होते ते. ग्रेट सर. तर सर आता पुढे वळण जवळपास आपण सर्वच प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत सर. तर सर तुम्हाला मी आता म्हणेन आताचे जर यंगस्टरला सुद्धा तुम्ही, माझा प्रश्न हाच होता यंगस्टरला तुम्ही काय मार्गदर्शन कराल, पण त्याचं पण उत्तर तुम्ही मगाशी दिलंय. आता माझा पुढचा प्रश्न तुमचा जुन्या क्रिकेट आणि नवीन क्रिकेट याच्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला सर, आणि तुम्हाला काय वाटतं काय बदल व्हायला पाहिजे काय बदल नाही झाला पाहिजे. जुनं जुनं क्रिकेट म्हणजे काय, जुनं क्रिकेट होतं ते 6 वर्ष होतं, आता नवीन क्रिकेट आलं 4 वर्ष. म्हणजे आता बोलतात की बाबा क्रिकेट फास्ट झालंय, क्रिकेट फास्ट वगैरे काय झालेलं नाहीये. आता आता असं झालं की क्रिकेटमध्ये खूप पैसा आलेला आहे. जर हे 20 वर्षापूर्वी जर हे युट्यूब असतं, हे जर फेसबुक असतं, हे इंस्टाग्राम असतं ना, तर आतापर्यंत एक एक फ्लॅट असते न्यू बॉम्बे साईडला. करेक्ट 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 करेक्ट. नक्की नक्की सर. हा पण मी त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही क्रिकेट खेळता ना तर ह्याच ते क्रिकेटच खेळा, त्या क्रिकेटमध्ये दुसरा काही गेम करू नका. बरोबर सर. नक्कीच नक्कीच. म्हणजे कसं म्हणते पॉलिटिक्स नका करू, क्रिटिसाइज करू नका, एकत्र येऊन खेळा आणि सगळ्यांना. आता आताचे प्लेअर कसे माहिते काय, मधून खेळला ना आज उद्या त्या दुसऱ्या टीम मध्ये दिसतो, परवा त्या तिसऱ्या टीम मध्ये प्रतिष्ठा प्लेयर्स मध्ये. म्हणजे पूर्वीचं क्रिकेट आमच्यासाठी चांगलं होतं, आता ह्या नवीन पिढीसाठी त्यांना असं वाटतं की बाबा ते क्रिकेट त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. नो डाऊट असेल चांगलं, याचं म्हणणं माझं असं म्हणणं नाही की नाहीये करून, पण त्यांनी ते करावं. तुम्ही ज्या टीम मधून खेळताय, ज्या टीम मुळे तुम्हाला नाव मिळालेलं आहे, रिकॉग्निशन, त्यांचा आदर विसरला नाही पाहिजे. विसरला नाही पाहिजे. छान प्रकारे सर तुम्ही प्रश्नांची उत्तरं देत आहेत आणि खरंच खूप छान असं व्यक्तिमत्व आहात तुम्ही. तर सर आता मी विचारेन, नासने हे जे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे सर्व लेजंड्स प्लेअरला, जे 70s, 80s, 90s, 2000, 2010 मध्ये ज्यांनी नाव कमवलं अंडरम क्रिकेटमध्ये, त्यांचं योगदान राहिलं, ज्यांनी स्वतःचं नाव देखील आणि अंडरमचं नाव देखील वरच्या पदावर नेलं, त्यांचा आम्ही इंटरव्ह्यू घेत आहोत, त्यांना आम्ही समोर मांडत आहोत. तर सर या संकल्पनेबद्दल तुमचं काय मत आहे आणि नास स्पोर्ट्स बद्दल तुम्ही काय म्हणाल? खरंच मी नासचे मनापासून आभार मानतो, कारण की नीरव शहा, त्याच्यानंतर मनोज नायर, सुब्बू, आता नीरव शहा ते माझे एकदम म्हणजे जवळीक आमची खूप आहे. आम्ही क्रिकेट आता ऍक्च्युअली कसं माहिती काय, माझा एक कुठला तरी एक पार्ट चुकला की आम्ही आमच्या हनुमत बद्दल मी विसरलो किंवा सांगता नाही आलं मला, कारण आम्ही खूप क्रिकेट खेळलो. नीरव शहा म्हणजे आम्ही हनुमान मधून बरेच क्रिकेट खेळलो, पण आमची दोस्ती खूप खूप अशी खूप मोठी होती. नीरव शहा एक जेन्युइन व्यक्ती आहे ना, की तो हे जर गोष्टी करायची ना तर ती करायचंच, म्हणजे सपोर्टिव्ह पर्सन आहे. तो बाबा कुणाला काय लागलं असेल, काय पाहिजे असेल, तर ते सपोर्ट करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. नीरव मध्ये आहे, त्याच्यानंतर मनोज नायर आहे. हे म्हणजे कसं नासच्या थ्रू आता ते आपल्याकडे आलेले आहेत, म्हणून मी त्यांच्यासाठी एवढं बोलेन. क्या बात आहे, क्या बात आहे. नक्कीच सर, खरंच खूप छान इंटरव्ह्यू हा होत आहे सर.
तर सर ह्याच्यानंतर माझं हे वक्तव्य असेल, कारण नास येणाऱ्या टाइम मध्ये अबव 40 चे टुर्नामेंट करणार आहेत, के सर सुद्धा करणार आहेत, खूप काही प्रकल्प होणार आहेत, तर तुम्ही पुन्हा एकदा तोच रंग तोच दरारा घेऊन मैदानामध्ये उतरणार का आणि तेच सुरेश कदम आपल्याला पाहायला मिळणार का? सुरेश कदम तोच असेल, थोडस चेंजेस झालेले असतील. कारण की कसं म्हणतो काय, हा आता कसं क्रिकेट आहे ना, आता आम्ही त्या क्रिकेटला एज हा फॅक्टर आम्ही काय मायने ठेवत नाही. एज म्हणजे एक नंबर, हा ते वाढत जाणार. मला मनापासून आवड आहे ना क्रिकेटची, तर मी ते खेळणार. ते अंडर असू दे, ओव्हर असू दे, या तो कुठे या तो ओव्हर 40 असू दे, ते खेळत राहणार तोपर्यंत खेळायचं. हा जोपर्यंत अंगामध्ये आपला जीव आहे तोपर्यंत खेळत राहायचं, मजा करायची, लाईफची मजा करायची. बरोबर सर. सर आपल्या प्रेक्षकांमधून एक क्वेश्चन आलाय, लेफ्ट्या म्हणून त्यांचं टोपण नाव आहे, त्यांच्याबद्दल काही बोलू इच्छिता तुम्ही? नाही, हा लेफ्ट म्हणजे निलेश मांजरेकर, खरंच चेंबूर मध्ये राहणारा, घाटल्यामध्ये राहणारा एक चांगला प्लेअर आहे, ऑलराऊंडर आहे, म्हणजे आणि ती व्यक्ती खूप चांगली आहे. बरोबर सर, नक्कीच नक्कीच. बऱ्याच चांगल्या मोठ्या मोठ्या टीम मधून खेळलेला आहे, रॉयल मधून खेळलेला आहे, परत मानखुरची एक टीम साई सिद्धी त्यांच्यामधून पण खेळलेला आहे, त्याच्याकडे पण त्याची बॉलिंग एक्शन पण सॉलिड आहे, चांगला प्लेअर आहे. हो सर, खूप चांगले ओळखीचे आहेत ते, सुद्धा मांजरेकर आहेत, मी सुद्धा मांजरेकर आहे सर, मला चांगलं माहिती आहे ते, आणि खूप छान व्यक्तिमत्व आहे ते, एक म्हणजे गटसी प्लेअर म्हणा किंवा एक म्हणतात ना एक मॅच जिद्दील शेवटच्या बॉल पर्यंत सोडणार नाही असे प्लेअर आहेत. तर खरंच सर थँक्यू त्याच्याबद्दल बोलल्याबद्दल. तर जवळपास सर आपण सर्वच प्रश्न कव्हर केलेले आहेत, तर तुम्हाला शेवटचं कन्क्लुजन पार्ट मध्ये या इंटरव्ह्यू द्वारे कोणाला काही म्हणायचं असेल तर काय असेल ते? नाही काय म्हणायचं म्हणजे मी इंटरव्ह्यू देता देता जर माझ्याकडून कुणाचं काही नाव राहिलं गेलं असेल, कसं आता हे आपण जे इंटरव्ह्यू देतो ते हे एक स्क्रिप्टेड नसते, ही बरोबर म्हणजे आपल्याला बरोबर बोलता बोलता विचार मी असं ठरवून येत नाही की मी आता हेच बोलणार आहे, ते बोलता बोलता मध्ये एक विषय निघतो त्याच्यावरती जातो मग तो विषय. बरोबर सर, कुणाचं म्हणजे विसरलो असेल, कुणाचं नाव घ्यायचं विसरलो असेल तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, राग वगैरे काय मानू नका. बरोबर सर, कधी भेटलो तर परत आपण जेव्हा भेटतो तेव्हा पुन्हा एकदा भेटलेल्याची लाईव्ह मध्ये. वा क्या बात आहे सर. तर माझ्याबद्दल काही सर संदेश किंवा सल्ला तुम्हाला द्यावासा वाटतो तर? नाही तुझ्याबद्दल ऍक्च्युली मी ऐकलं होतं, मी विक्रम खराडे कडून तुझ्याबद्दल ऐकलं होतं की ऍज अ बॅट्समन, लेफ्ट हँडेड बॅट्समन, तू तुझ्या एरियामधून टुर्नामेंट खेळला होता आणि त्या टुर्नामेंटला तू चांगला परफॉर्मन्स दिला होतास, आणि तुला तिकडे बघितलं सचिन राणेने, मी मगाशी बोलल्याप्रमाणे सचिन राणे जसं शरद पवार आहे क्रिकेट मधला, तुला लगेच दुसऱ्या आठवड्यात लगेच दुसऱ्या टीम मध्ये आपला सॉरी असलफ मध्ये तू दिसलास. अच्छा तू, आणि मी ऐकलं होतं की त्या पिरियड मध्ये तू सॉलिड बॅटिंग केली होतीस, तर तू लेदर पण खेळलेला हे मी पण ऐकलेलं आहे, पण तू असंच आता हे जे इंटरव्ह्यू वगैरे घेतोयस ना हे असंच बिंदास करत राहा. थँक्यू. मॅचेस वगैरे तू खेळतोयस, ह्या मॅचेस पण बिंदास खेळत राहा, म्हणजे लाईफ मध्ये काय होईल काय नाही होईल हे काय भरोसा नाही, हा आता कोरोना आलोय ते सगळं विसर, मजा करत. बरोबर, लाईफ एन्जॉय केलं पाहिजे. खरंच सर तुम्ही खूप छान उत्तर देत आहेत, मला पण खूप आनंद झाला पहिल्यांदा तुम्हाला सर पाहायला मिळालं. नक्की सर ग्रेट पर्सनॅलिटी आहे, आणि मी देखील मुंबईला आल्यावर नक्की तुम्हाला भेटेन आणि पुन्हा एकदा आपण चर्चा करू. ग्रेट इंटरव्ह्यू झाला सर खरं. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर कमेंट्स अँड गायडन्स. नक्की नक्की. थँक्यू थँक्यू. मी नास्ते पुन्हा एकदा आभार मानतो आणि तुझे पण पुन्हा आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. तर एवढं बोलून मी हा इंटरव्ह्यू इथे समाप्त झाला असं घोषित करतो. सर्व प्रेक्षकांचा पण आभार, तुम्ही जे प्रेम दिलं आम्हाला आणि जे कंटिन्यू करा आणि असंच आमच्याशी जोडून राहा. येणाऱ्या काळामध्ये पण आम्ही खूप काही प्रकल्प घेऊन येणार आहोत, तर असंच आमच्याशी संबंध बाळगा आणि आम्हाला पाठीशी राखा. थँक्यू सो मच सर फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम. आय थिंक मी इथेच हा इंटरव्ह्यू इथे समाप्त करतो, लवकरच हा युट्यूबवर अपलोड होईल. थँक्यू व्हेरी मच. बाय सर, टेक केअर. बाय बाय, टेक केअर.